नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी आईक एज्युकेशन आय युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट टू पाहणार आहे पार्ट वन बघा वर्ड जॉग्रफीचा याच्या आधी ॲड केलेला आहे आपण तर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की आपल्या प्लेलिस्टमध्ये पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड जॉग्रफीचा पार्ट टू पाहतो आहे याच्यामध्ये वायुमंडळ तसेच ढग किंवा वारे किंवा चंद्रग्रहण सूर्यग्रहण संपूर्ण माहिती भेटणार आहे ओके okay, तुम्हाला जर संपूर्ण टॉपिक जर माहिती घे करून घ्यायची असतं तर डिस्क्रिप्शन चेक करा तुम्हाला तिथे भेटतील तर सुरुवात करूया पहिल्यांदा टॉपिक आहे पार्ट मधला वायुमंडल त्याला ॲटमॉस्फिअरच जर म्हटलं जातं पृथ्वीच्या भूपृष्ठावरच्या भागात गॅस धुळकण व जलवाष्प समूहाला काय म्हणतात वायुमंडळ म्हणतात तर वातावरणातील वायूचे प्रमाण बघा नायट्रोजन एक असतं ऑक्सिजन ऑर्गन कार्बन डायऑक्साईड हे वायू वातावरणात असतात त्याच्यामध्ये नायट्रोजन सुरुवातीला बघा अठ्ठ्यात्तर पॉईंट सत्तर टक्के वनस्पतीच्या अन्ननिर्मितीमध्ये सहाय्यके वनस्पतीच्या पिशी मजबूत होण्यामध्ये नायट्रोजनची गरज तसेच आग्नीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो नंतर ऑक्सिजन बघा वीस पॉईंट तीस टक्के पर्सेंट वातावरणामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत पृथ्वीवरील प्राणी वनस्पती व मानवास शोषणासाठी आवश्यक आहे समुद्र सपाटीपासून जसे उंच व्हावे किंवा उंच जाऊ तसे त्याप्रमाणे ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं कमी होत जातं तर प्रेशर बार म्हटलं तर तो कमी कमी होत जातो सरासरी चौसठ किलो किलोमीटरपर्यंत ऑक्सिजन आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर ऑर्गन आहे बघा त्याचे जे पर्सेंटेज आहे बघा पॉईंट त्र्याण्णव पर्सेंट आहे अक्रियाशील गॅस आहे त्यानंतर कार्बन डायऑक्साईड सीओ टू म्हणलं जातं मायनस झिरो पॉईंट मायनस नाही झिरो पॉईंट झिरो तीन टक्के कार्बन डायऑक्साईड आहे जड गॅससुद्धा म्हटलं जातं प्रकाश संश्लेषणमध्ये सहाय्यक आहे पण एकदा एका सीओ टू शेवट वातावरणात किती नाही तो हा डॅश दिला येते फक्त जिरो पॉईंट झिरो तीन टक्के कार्बन डायऑक्साईड सर्वांना माहिती आहे ऑक्सिजन एकवीस टक्के नायट्रोजन अठ्याहत्तर टक्के हे सर्वांना माहिती तर त्याला कार्बन डायऑक्साईडला जड गॅससुद्धा म्हणलं जातं आणि फोटोसिंथेसिस बघाची प्रोसेस असते वनस्पतीमुळे होणारी त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची गरज त्याला पडते आता तुम्ही जर पाहिलं पहिल्यांदा आपण अर्थ इंटेरियर पार्ट पाहिला होता आपण त्याच्यामध्ये भूकवच पाहिलं प्रावरण पाहिलं गाभा पाहिलं हे फक्त जमिनीच्या खालचा भाग होता आता जमिनीच्या वर गेलं तर बघा तुम्हाला वातावरण भेटतं याच्यामध्ये ओझंबर नंतर मध्य अंबळ किंवा मध्य मंडळ म्हणलं जातं आयनांबर आणि बहिर म्हणजे अवकाशाच्या मधी तुम्हाला सापडल तर बघा आता डिटेलमध्ये पाहू पाण्याची वाष्प जलबाष् ओके त्याला वॉटर पेपरसुद्धा म्हटलं जातं हे प्रमाण चार टक्के असतं वातावरणातल्या बाष्प प्रजन्याच्या रूपाने पृथ्वीवर हे येतात जलबाष्पला पृथ्वीचे ब्लँकेटसुद्धा म्हणले जाते ढगांना पृथ्वीचे ब्लँकेटसुद्धा म्हणले जाते जलबाष्प ग्रीनहाऊस इफेक्ट उत्पन्न करतो विषूर्तरेषेकडून ध्रुवाकडे गेल्यास जलवाष्प काय होतं कमी होत जातं जलबाष्पीमुळे दव धुके मेघ पाऊस गारा हिमृष्टुई इत्यादी आविष्कार मोठ्या प्रमाणात होतात त्यानंतर धुळकण बघा किंवा धुळीकण म्हणलं जातं धुळकण सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थापासून निर्माण होतात धुळकण तपांबरामध्ये आढळतात धुळकणामध्ये सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे किरणाचे प्रकिरण करून आकाश निळे असते आता धुळकण कोणत्या ठिकाणी आढळतं तुम्हाला सांगितलं की कोणत्या ठिकाणी आढळतं या तपांबरामध्ये आढळतं तपांबर कुठे ओके या तपांबरामध्ये हे खालच्या भागामध्ये पृथ्वीपासून अकरा ते वीस किलोमीटरच्या दरम्यान तपंबर आहे त्या ठिकाणी ही धुळकण मोठ्या प्रमाणावर आढळतात त्यानंतर वातावरणाचे थरपाव आता पहिल्यांदा तपंबर ओके ट्रोपोस्पेअर म्हटलं जातं सरासरी उंची बघा अकरा किलोमीटरपर्यंत विषय उरता सोळा किलोमीटर आहे ध्रुवार गेलं तर आठ किलोमीटर आहे आठ आणि सोळाच्या जर मध्य काढलं तर अकरा किलोमीटरचं निघतं तर सामान्य तापमानाचं बघा याचा रास प्रमाण म्हटलं जातं काही नॉर्मल लेप्स रेट म्हटलं जातं वाढत्या उंचीनुसार हवेचे तापमान कमी कमी होत जाते पॉईंट पाहतोय आपण त्यानंतर तापमान बरं बघा सरासरी एकशे साठ ते एकशे पासष्ट मीटर उंच गेल्यास तर एक डिग्री तापमान काय होतं कमी होतं वाढत्या उंचीनुसार हवेचा दाब कमी होतो जलबाष्पो धुळकण ह्या थरात जास्त आढळतात तुम्हाला सर्वांना माहिती एकशे साठ ते एकशे पासष्ट उंच उन... मीटर उंच गेलं तर आपले एक जसं जसं वर जाऊ तसं तापमान का कमी होतं कारण सूर्य जर वर असताना सुद्धा टेम्परेचर का कमी होतं त्याचं एक कारण की आपण ज्यावेळी जमिनी असतो बघा त्यावेळी सराउंडिंगचं जे तापमान असतं ते आपल्याला आपल्याशी लागलेलं असतं किंवा आपल्याला कनेक्ट असतं त्याच्यामुळे ते टेम्परेचर जास्त असतं पण जसं जसं वर जाऊ ते जे सराउंडिंगचं टेम्परेचर बघा ते कमी होत चालतं आपल्या किंवा आसपास जे जे टेम्परेचर आहे ते कमी होऊन ते तापमानामध्ये कमी होत चालते म्हणजे जे ते टेम्परेचर ते जसं आपण पृथ्वीला खेळत जाऊ तसं जसं टेम्परेचर वाढत जातं आणि तसं जसं खाली जाऊ आपण जमिनीच्यात तसं जर टेम्परेचर अजून मोठ्या प्रमाणात वाढत चालतं आणि जसं जसं अवकाशाकडे किंवा बहिरमंडळाकडे जाऊ तसं तसं तापमान कमी होत चालतं त्यानंतर पुढचं बघा वाढत्या उंचीनुसार हवेचा दाब कमी होत राहतो जलबाष्प व धुळकण या थारा आढळतात कोणत्या तपंबरामध्ये ढग वादळ व मुसळधार पाऊस विजा चमकणी क्रिया ह्या थरामध्येच तपंबरामध्ये म्हणजे टोपस्पर यास याच्यामध्ये होतात त्यानंतर तपस्तंभी त्याला पेज म्हणलं जातं तपंबर व स्थितांबर यांना वेगळे करणारे पट्टास काय म्हणतात तपस्तंभे व्याख्यामध्ये विचारू शकतात त्यानंतर सितांबर दुसरा आहे तपंबरानंतर अकरा किलोमीटर तपंबरपर्यंत आढळतं त्यानंतर सितांबर बघा याची उंची पन्नास किलोमीटरपर्यंत सरासरी या थरात तापमान स्थिर राहते म्हणून याला सितांबर म्हणतात या थरामध्ये वायुमंडल लडाखू विमाने याच्यामध्ये उडत असतात त्यानंतर या थरात धुळकण जलबाष्प ढग इत्यादी अभाव असतो व आकाश पूर्णपणे मोकळे असते क्लिअर सी म्हणलं जातं या थरात पंचवीस ते पस्तीस किलोमीटर दरम्यान ओझोनचा थर आढळतो जर विचारला क्वेश्चन ओझोनचा थर कोणत्या दरम्यान आढळतो स्ट्रटोस्पेअरमध्ये आढळतो ओझोन सूर्यापासून येणारे किरण शोषून घेतात ओझोनमुळे जीवसृष्टीचे संरक्षण होते ओझोन संरक्षणासाठी एकोणशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये संमेलन म्हणजे ओझोन प्रोटोकॉल म्हणलं जातं ते समिट झाला होता क्लोरोफ्लोकार्बन सीएफसी क्लोरीन हॅलोजन गॅस नंतर ओझनचे शरण करतात कोणकोणते गॅस आहेत ओझन शरण करणारे क्लोरोफ्लोकार्बन क्लोरिन आणि हॅलोजन गॅस या महाखंडा ओझनच्या थराला चिडे पडले होते त्याला हो ती कधी सापडले होते एकोणीसशे पंच्याऐंशीला नंतर स्थित तंबी त्याला स्टट पेज म्हणलं जातं ती स्थितांबर व मध्यांबर यांना वेगळ्या करण्यास्थरात स्थित तंबी म्हणलं जातं त्यानंतर पुढं पाऊ मध्यम्बर तिसरा पार्ट आहे याच्यामध्ये मेज म्हणलं जातं याची उंची पन्नास ते ऐंशी किलोमीटरच्या दरम्यान आहे उंचीबरोबर बघा तापमान कमी होते व ऐंशी डिग्री किलोमीटर उंचीवर तापमान शंभर डिग्रीपर्यंत आढळते त्यानंतर पुढचा ट्रॉपिक बघा आय नंबर आय नंबरला ॲनोस्फिअर म्हटलं जातं याची उंची बघा सरासरी ऐंशी किलोमीटर ते पाचशे किलोमीटरच्या दरम्यान आहे या थरात आयन्स प्रमाण जास्त असते ज्यामधून विद्युत लहरी प्रभारी होतात आणि दूर अंतरापर्यंत बिनतारी संदेश पाठवू शकतो रेडिओ लहरीचे परिवर्तन करण्याचा गुणधर्म आहे उंचीबरोबर या ठिकाणी तापमानामध्ये वाढ होते आयतंबर तीन थरात विभागले जे पृथ्वीपासून संप्रेत रेडिओ लहरीचे परावर्तन करतात त्याला डी लेअर ई लेअर आणि एफ लेअर म्हणलं तर डी म्हणजे दीर्घ लहरीचे परावर्तन ई म्हणजे मध्यम रिली रेडिओचे लहरी परावर्तन आणि एफ म्हणजे सूक्ष्म रेडिओ लेहरी परावर्तन या थरात बर का उल्का प्रवेश करून त्यांचे काय होतं जळून राख होतात त्याच्यामुळे पृथ्वीपासून या जी उल्का आहे बघा उल्कापासून पृथ्वीचे काय होतं संरक्षण यास याच्यामध्ये होतं त्यानंतर पुढचा पाचवा पार्ट आहे बायमंडळ एक जो स्पेयर मंडळ यांची उंची आहे पाचशे ते ऐंशी किलोमीटर आहे या थरात ऑक्सिजन न्यूट्रल अणू हेलियम आणि हायड्रोजन आणू काय असतात मुक्तपणे फिरत राहतात दोन हजार किलोमीटर उंचीनंतर इलेक्ट्रॉन व कणाचे अस्तित्व असल्याने ऋण व धन प्रभाव या स्थरामध्ये चुंबकीय मंडळ म्हणतात पुन्हा एकदा काय दोन हजार किलोमीटर उंचीनंतर इलेक्ट्रॉन व कणाचे काय अस्तित्व असल्याने ऋण व धन प्रभार थरांना चुंबकीय मंडळ किंवा मॅग्नेटो स्पेअर म्हणतात या थरात ध्रुवावरील ओरोना ऑस्ट्रेलियस व ओरोना बोरोलियस ध्रुवीय प्रकाश पाहायला मिळतो या थरात वेन ॲलिन रेडिएशन बेल्टसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर पुढचा पाठ बघा महत्त्वपूर्ण म्हणजे उष्ण पुढचा एक टॉपिक म्हणजे उष्णतेचे अंदाजपत्रक याला हिट बजेट ऑफ अर्थ म्हणलं जातं तर हिट बजेट ऑफ अर्थ म्हणजे जी उष्ण सूर्यापासून उष्णता भेट पृप्तीला भेटत असते बघा ती कोणकोणत्या ट्रान्सफरमध्ये होत असते किती सु पुन्हा रिटर्न पाठवते किती शोषून घेते आणि त्याच्यावर काय परिणाम होतात त्याच्यामुळे पृथ्वीला काय परिणाम होतो ही संपूर्ण माहिती म्हणजे हिट बजेट ऑफ अर्थ आता डिटेलमध्ये पाहू तर बघा सूर्याच्या पृष्ठभागापासून ऊर्जे उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींना सौर ऊर्जा किंवा सौरशक्ती असे म्हणतात नंतर पृथ्वीची भूदवलता म्हणजे अर्थ अल्बिडो पावर म्हणलं जातं सर्वसाधारणपणे सौरशक्तीला पस्तीस टक्के वाटा परावर्तित केला जातो तो पृथ्वीच्या दृष्टीने निरुपयोगी असतो त्याला पृथ्वीची भूदवलता म्हणतात पुन्हा एकदा एका जे सौर सूर्याकुंजी उष्णाचा भेटते बघा त्यापैकी पस्तीस टक्के सूर्य पृथ्वी बघा ही काय करते परावर्तित केली जाते की निरुपयोगी असते पृथ्वीला ओके त्याला भूदवलता म्हटलं जातं किती तर पस्तीस टक्के नंतर सौरशक्तीला प्रभावित करणारे कोणकोणते घटक आहेत जो सूर्यकिरणाचा कोण दुसरा दिवस व रात्री यांची लांबी पृथ्वीचे सूर्याचे अंतर सूर्यावरील डागाचे प्रमाण वातावरणाचा प्रभाव हे काय करतात सौरशक्तीला प्रभावित करत असतात त्यानंतर पहिला टॉपिक येऊ लघुलहरीच्या स्वरूपात सूर्याच्या पृष्ठभागापासून होणारे उष्णतेचे विसर्जन त्याच्यामध्ये सौरशक्तीचे अवकाशात परावर्तन रिफ्लेक्शन म्हणलं जातं किती प्रमाणात बघा सौरशक्तीच्या अवकाशामध्ये म्हणजे पृथ्वीवरून पसंती ते अवकाशामध्ये परावर्तन होतं ते मेघाद्वारे सत्तावीस टक्के भूपृष्ठाद्वारे दोन टक्के आणि वातावरणातील कण व जलबाष्पाद्वारे साठ टक्के असे एकूण पस्तीस हो, टक्के काय होतं डायरेक्ट पुन्हा रिटर्न सूर्याकडे किंवा वातावरणामुळे परावर्तित केलं जातं आता त्यानंतर दुसरी म्हणजे पृथ्वीची बुधवाल तर तुम्ही जर पाहिलं की पस्तीस टक्के नंतर दुसरं म्हणजे सौरशक्तीचे वातावरण शोषण किती चौदा टक्के होतं आणि तिसरं म्हणजे बघा वातावरणातून जाऊन पृथ्वीला मिळणारी सौरशक्ती किती आहे आता वातावरणातून जाऊन पृथ्वीला जी सौरशक्ती मिळते त्याच्यामध्ये बघा सूर्यकिरणाद्वारे चौतीस टक्के भेटतं आणि अवकाशातून होणारे सौरशक्तीचे विसर्जन हे सतरा टक्के पुन्हा होतं असे टोटल म्हणून पृथ्वी एक्कावन्न टक्के घेत असते त्यानंतर वातावरणातील मिळालेली पासष्ट टक्के सौरशक्ती त्यामध्ये चौदा टक्के वातावरणाने शोषलेली एक्कावन टक्के पृथ्वीला मिळालेली सौरशक्ती परत अवकाशात उत्सर्जित होते व परावर्तित केली जाते ओके त्यानंतर अपॉइंट बघा पृप्तीचे उष्णता संतुलन पाहू याच्यामध्ये उष्णता म्हणजे हिट बजेट ऑफ अर्थ सरपेस सरपेसवर काय बघा सूर्यकिरणाद्वारे तुम्ही सांगितलं म्हणजे चौतीस टक्के अवकाशात होणारे सर्वशक्तीचे उत्सर्जन सतरा टक्के असे एक्कावन्न टक्के याच्यामध्ये होतं त्यानंतर याच्यामध्ये जर तुम्ही कन्वर्जन पुन्हा चौतीस टक्के कसं आहे तर सहा पर्सेंट नऊ पर्सेंट आणि एकोणीस पर्सेंट पुढच्या पेजवर आता आपण ती पाहू त्यानंतर दुसरं बघा दीर्घ लहरीच्या स्वरूपात पृष्ठावरून होणाऱ्या उत्सर्जित उष्णतेचे ते परावर्तन याच्यामध्ये भूमीची उष्णता संतुलनसुद्धा पाहणार आहे बघा तुम्हाला समोर स्क्रीनवर एक चित्र दिसतं आहे किंवा गुगललासुद्धा तुम्हाला चित्र सापडणं की पृथ्वीवर किती प्रमाणात किती ट्रान्स्फर केली जाते आता याच्यामध्ये जे चित्र दाखवले ते थोडं फिकट रंगाचं आहे ओके फिकट कलरचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आता प्राप्त होणारी ऊर्जा बघा किंवा रिसिव्ह एनर्जी पाहू पृथ्वीची याच्यामध्ये एकाउंट की सापडत सर्वांना माहिती आहे लॉस्ट एनर्जी ओके okay, भूपृष्ठावरून उत्सर्जन तेवीस टक्के होतं अभिसरण क्रियाद्वारे वातावरणात मिळालेली ऊर्जा नऊ टक्के आणि सांद्री भवन एकोणीस टक्के असे एक्कावन्न टक्के होते आपल्याला विचारते की पृथ्वीवर किती प्राप्त ऊर्जा होते ते हे लक्षात ठेवा एक्कावन्न टक्के प्राप्त होते आणि ते कोणकोणच्याद्वारे हे पण टॉपिक धाण्यात ठेवा भूपृष्ठावरून उत्सर्जन होतं तेवीस टक्के अभिसरण क्रिया ओके okay, कन्व्हेक्शन म्हणलं जातं वातावरणात मिळालेली ऊर्जा नऊ टक्के आणि सांद्री भवन यो ऑपरेशनमध्ये एकोणीस टक्के असे एक्कावन्न टक्के याच्यामध्ये आपल्याला प्राप्त ऊर्जा होते त्यानंतर ब बघा ब पाहिला आपण वातावरणातील उष्णतेचे संतुलन ॲटमॉस्मरिक हिट बॅलन्स म्हटलं जातं याच्यामध्ये रिसिव्ह एनर्जी बघ किती आहे सौरशक्तीचे वातावरण शोषून चौदा टक्के पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्सर्जित वातावरणात मिळाली सहा टक्के अभिसरणाद्वारे नऊ टक्के सांद्री भावनाद्वारे एकोणीस टक्के असे अठ्ठेचाळीस टक्के काय होते प्राप्त ऊर्जा होते म्हणजे तुम्हाला माहिती एक्कावन्न टक्के भेटते अण्ण स्टपसुद्धा अठ्ठेचाळीस टक्के होते हे लक्षात ठेवा एक्कावन्न अठ्ठेचाळीस त्यानंतर आता महत्त्वपूर्ण बहू जी आपल्या परिषद उष्ण खूप महत्त्वपूर्ण आहे साठ टक्के वातावरणात शोषलेल्या उष्णतेच्या परिणामात्मक उत्सर्जन असे म्हणतात पुन्हा एकदा आहे का सहा पर्सेंट वातावरणात शोषलेल्या उष्णतेला परिणामात्मक उत्सर्जन असे म्हणतात इफेक्टिव्ह रेडिएशन म्हणलं जातं एकोणीस पर्सेंट सांद्री भावनाने वातावरणात मिळालेल्या उष्णतेला लॅटिन हिट म्हणलं जातं पुन्हा एकदा एका एकोणीस पर्सेंट सांद्री भवन म्हणजे युआरप्रेशन वातावरणातील मिळणाऱ्या उष्णतेला लॅटिन हिट म्हणलं जातं त्यानंतर अवकाशातून पृथ्वीला मिळालेली एकूण उष्णता शंभर पर्सेंट आहे त्यापैकी पस्तीस टक्के उष्णता पृथ्वीची भूद अर्थ अल्बिटो पॉवर म्हणलं जातं उरलेली पासष्ट टक्के ऊर्जा पृथ्वीला मिळालेली आहे आता पासष्ट ऊर्जेपैकी बघा चौदा टक्के उष्णता ही वातावरण शोषलेली आहे आणि एकावन्न टक्के उष्णता ही पृथ्वीला भूपृष्ठाला मिळाली आहे याच्या आपण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे बघा हिट ऑफ अर्थ त्या तर तुम्ही नक्की पाहू शकता वर्ल्ड जॉग्रफीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्यानंतर हां पुन्हा अवकाशात उत्सर्जित पासष्ट टक्के केली जाते म्हणजे पृथ्वीला मिळेली पासष्ट टक्के उष्णता व पृप्तीला उत्सर्जित केली पासष्ट टक्के उष्णता स सम समान राहून उष्णतेचे संतुलन राखले जाते म्हणून यालाच काय म्हणतात पृथ्वीचे उष्णता संतुलन म्हणलं जातं पुन्हा एकदा एका पासष्ट टक्के मिळाली आणि पासष्ट टक्के उष्णता काय करते पृथ्वी उत्सर्जित करते म्हणजे पासष्ट टक्के घेतली आणि पासष्ट टक्के सोडली याला काय म्हणतात उष्ण हिट बजेट ऑफ किंवा बॅलन्स हिट ऑफ अर्थ म्हणलं जातं लक्षात ठेवा म्हणजे पासष्ट टक्के सोडणे पासष्ट टक्के घेणे म्हणजे याचे बेरीज किती येते तर झिरो येतील डायरेक्ट तुम्ही जर वाजाबाकी जर केलं ओके पासष्ट वाजा पासष्ट जर शून्य राहतं याला म्हणतात हिट बॅलन्स ऑफ अर्थ ओके पुन्हा व्हिडिओ कॉल करून पुन्हा रिपीट जाऊन हा व्हिडिओ पुन्हा हा टॉपिक पाहा आता तिसरा पार्ट पाहू वायुभार किंवा दाब ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणलं जातं पृथ्वीच्या एका निश्चित जागेवर वातावरणातील सर्व स्थरात पडणारा दाबाला वायुभार असे म्हणतात वायुभार वायुदाब मापी किंवा बॅरोमीटरमध्ये मोजतात भागाच्या तुलनेत समुद्र तळा वायुदाब जास्त आहे पर्वतावर वायुदाब कमी असतो सरासरी हवेचा दाब पंचेचाळीस डिग्रीवर उर्तावर शहाऐंशी सेंटीमीटर ऑफ येत जी म्हणजे एक बार किंवा एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार असतो वात परिणाम करणारे घटक तापमान एके उंची एके आणि पृप्तीचे परिभ्रमण गती तापमान बघा तापमान जास्त झाले वायुदाब कमी होतो तुम्हाला माहिती आयडियल लॉ माहिती असेल पी इक्वल टू इनवर्सली प्रोपोर्शनल ऑफ ओके प्रेशर म्हणलं जातं म्हणजे टी आणि पी काय असतात एकमेकाला युनिवर्सली असतात म्हणजे ज्यावेळी टेप टॅम्प सॉरी तापमान जास्त असतं त्यावेळी प्रेशर कमी असतो प्रेशर जास्त असलं का तापमान कमी होतं सर्वांना माहिती आहे तापमान कमी झाल्यास वायुदाब जास्त होतं उंची बघा उंचीबरोबर वायुदाब कमी होत जातो तिसरं बघा पृथ्वीची परिभ्रमण गती रोटेशन म्हणलं जातं तीस किलोमीटर पर सेकंद रोटेशन गती तुम्हाला सर्वांना माहिती आहे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा वेग परिभ्रमण वाढल्यास वायुदाब कमी होतो उदाहरणार्थ विष्वृत्तीय रेषेवर अपकेंद्रीय बल म्हणजे सेंट्रपेटर पोर्स म्हणलं जातं जास्त असल्याने कमी वायुदाबाचा पट्टा हा निर्माण झालेला आहे त्यानंतर पण पाहू वायुभराचे वर्गीकरण चार भागामध्ये केलेले आहे तर ते आपण पाहू तर सुरुवातीला हा म्या समोर एक चित्र आहे बघा ते समजून घ्या ध्रुवी वारे कुठे आहेत कमी दाब पट्टा इथं आहे नंतर पश्चिमी वारे इथं जास्त दाब कमी दाब उशीऊता सापडतो जास्त दाबूवर बघा तीस डिग्री आपल्या तिथं सापडतो नंतर पश्चिम वारे कमी दाब आणि ध्रुवी वारे अशा प्रकारे म्हणतात आणि ड्रम कोणत्या ठिकाणी म्हणतात जीवी शिवृताचा पट्टा आहे बघा या ठिकाणी ड्रम असं म्हटलं जातं ओके आता डिटेलमध्ये पाहू विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा त्याला इक्वेटेरियल लो प्रेशर बेल्ट म्हणलं जातं विषववृत्तीय तुम्हाला माहिती आहे इक्वेटेरियल झिरो डिग्रीचे तिथे रेंज आहे त्याला विष्वृत्तीय पट्टा म्हणलं जातं तर बघा विस्तार बघा पाच डिग्री उत्तर अक्षांश आहेत पाच डिग्री दक्षिण अक्षांश लक्षात ठेवा विषुवृत्ती जर म्हणलं तर पाच डिग्री उत्तर पाच डिग्री दक्षिण कमी दाबाच्या पट्ट्यास निर्माण होणारी दोन कारणे आहेत उच्च तापमान पृथ्वीचे परिभ्रमण नंतर बघा उंच तापमानामुळे किंवा वर्षभर सूर्याची किरणे या भागात पडल्यामुळे जमिनीलगतची हवा गरम होऊन वरती उठते व जमिनीलगतची कमी दाबाच पट्टा निर्माण होतो त्या पट्ट्याला शांतपेटी किंवा डोड्रम असं म्हटलं जातं पुन्हा एकदा त्याला डोड्रम कशा म्हणतात उंच तापमानामुळे किंवा जास्त ते टेम्परेचर तुम्हाला विशूरत सर्वात जास्त टेम्परेचर ते ते आहे वर्षभर सूर्याची किरणे काय काय त्यात लंबरोब पडत असतात या भागात पडल्यामुळे का होतं जमिनीलगतची हवा गरम होऊन वर उठते व जमिनीखालची जी हवा असते ती कमी दाबात पट्ट त्या ठिकाणी काय होतं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो उष्णता जास्त असल्यामुळे काय होतं वरची हवा गरम होते आणि खाली काय होतं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्याला काय म्हणतात डोड्रम म्हणतात किंवा या पट्ट्याला शांतपेटीला काय म्हणतात ड्रोरम म्हणलं जातं त्या बघा दुपारनंतर प्रत्येक दिवशी काय होतं पाऊस पडतो याच्या क्वेश्चनसुद्धा विचारलेलं आहे तर बघा नंतर उष्ण कटिबंधीय जास्त बार दाबाचा पट्टा सबट्रॉपिकल प्रेशर बेल्ट म्हणलं जातं याचा विस्तार बघा पंचवीस डिग्री उत्तर ते पस्तीस डिग्री म्हणजे दोन्ही ग्रहामध्ये किंवा उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये पंचवीस डिग्री ते पस्तीस डिग्री दरम्यान जास्त दाबाचा पट्टा निर्मितीचे कारणे काय दिलं तर हवा अवकाशातून जमिनीकडे जात असते दुसरं म्हणजे पृथ्वीचे परिभ्रमण विषय रेषेतून हवा उरठल्यानंतर एकत्रित होऊन आणि उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यातून हवा उरउटल्यानंतर एकत्रित होऊन या पट्ट्यास उधारते म्हणून याला काय म्हणतात वायुबा वायुदाब म्हणत असतात या पट्ट्यात पर्जन्याचे प्रमाण कमी असल्याने जगातील अधिकांश वाळवंट या पट्ट्यात आढळतात कोणत्या उपउष्णे कट्टिबंधीय जास्त दाबाचा पट्टा तुम्हाला माहिती आहे हा पंचवीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्याने कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी ओके जास्त दाबाचा पट्टा कुठे आहे जे जे डा अशा डॉट जास्त प्रमाण दिले आणि कमी दाबाचा पट्टा म्हणजे ह्या बच्यामध्ये ओके उपोषण कठिबंदी आहे कमी दाबाचा पट्टा लक्षात ठेवा तर बघा ते पाहतो आपण याचा विस्तार तुम्हाला माहिती आहे पंचवीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान आहे त्यानंतर या पट्ट्यात पर्जन्य कमी प्रमाण असल्याने काय होतं जास्त अधिकांश वाळवंट बघा या पट्ट्यातच सापडतात भारताची थर वाळवंट आहे बघा किंवा जी इतर वाळवंट आहे बघा ह्याच पट्ट्यामध्ये येतात या पट्ट्याला अश्व अक्षांश म्हटलं जातं हॉर्स लॅटिट्यूड म्हणलं जातं कारण प्राचीन काळी नाविकांना ह्या पट्ट्यातच जाज हलके करण्यासाठी घोड्यांना पाण्यात फेकावे लागत असं म्हणजे दक्षिण भारत दक्षिण पृथ्वीवर आपण म्हणतो ना खाली ध्रुवाकडे जर गेलं तिथं बघा पंचवीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान त्याला काय म्हणतात हॉर्स लॅटिट्यूड म्हणलं जातं या हा काय होता प्राचीन काळामध्ये नाविक याच्यातून जात होते आणि जर काही प्रॉब्लेम आला तर ते काय होते जे जहाज आहेत त्याचं वजन कमी करण्यासाठी ते घोड्यांना या पाण्यामध्ये फेकीत होते त्यानंतर पुढचा पाठ पाऊ उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा याच्यामध्ये विस्तार बघा साठ ते सत्तर डिग्रीच्या दरम्यान आहे कारण याचे पृथ्वीचे प परिभ्रमण होते या रोटेशनमुळे हा पट्टा निर्माण झाला आहे या पट्ट्यात तापमान कमी असून देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे कारण पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हवा दोन्ही बाजूच काय होते फेकली जाते त्यानंतर चौथा बघा ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा पोलार प्रेशर बेल्ट विस्तार बघा नव्वद डिग्री दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान कमी असल्याने या पट्ट्यात जास्त दाब तयार झालेला आहे रोटेशन स्पीड याच्यामध्ये जास्त तुम्हाला जाणवतं त्यानंतर वारे भाऊ वाईन खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहे किंवा इतर एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा विचारलेले आहे आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहणाऱ्या वारेला काय म्हणतो किंवा हवेला वारे म्हणतो आपण वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात वाऱ्याचे वर्गीकरण आहे ग्रही वारे व्यापारी वारे आणि तिसरा आहे प्रतिव्यापारी वारे तर ग्रही वारे तुम्हाला माहिती पोल प्लॅनेटरी वाईन म्हणलं जातं त्याला हे वारे बघा किंवा प्रचलित वारे म्हणलं जातं पुन्हा एकदा एका ग्रहाचे तीन प्रकार आहे ग्रही वारे व्यापारी वारे आणि प्रतिव्यापारी वारे किंवा पश्चिमी वारे सुद्धा म्हटलं जातं पहिला पाठ पाहतोय ग्रही वारे प्लॅनेटरी वाईन किंवा त्याला एक नाव आहे दुसरा प्रचलित वारे तर बघा हे वारे नेहमी एका क्रमात वर्षभर एका निश्चित दिशेने वाहतात फेरलच्या नियमानुसार ग्रही वारे उत्तर गोलार्धात तर आपल्या मोदीशेपासून उजवीकडे ब दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात तुम्हाला सर्वांना माहिती ही पुरती एक्झाम्पल धरलं तर हे मधला पट्टा लक्षात ठेवा वारे असतात बघा यांनी काय जे फेरल आहे बघा फेरलच्या नियमानुसार काय होतं जे ग्रही वारे बघा ओके हे ये उत्तर येतली हे आपल्या मुळतीशेपणे काय होतात उजवीकडे वळतात इकडं आणि जे दक्षिण भारतात आहे बघा हे नेमके डावीकडे वळत राहतात ओके समजलं डावीकडे उजवीकडे मॅपवर तुम्ही पाहू घ्या आणि कोणता नियम होता फेरलचा नियम होता त्यानंतर ग्रहविवाराचे तीन प्रकार आहेत पुन्हा तर बघा पहिल्यांदा सांगितलं की तीन वर्गीकरण आहे एक ग्रही वारे त्यानंतर पुन्हा एकदा ऐका ग्रही वारे दुसरं आहे मोसमी वारे आणि तिसरं आहे मान्सून वारे किंवा स्थानी वारे सुद्धा म्हणलं जातं लोकल वाईन तर आपण पाहिल्यानंतर चुकून म्हणलं की तुम्हाला हे तीन वारे तर लक्षात ठेवा ग्रविवाराचे पुन्हा आपण तीन प्रकार पाहणार एक व्यापारी वारे ट्रेंड वाईड म्हटलं जातं हे वारे दोन्ही गोलार्धात उष्ण कटिबंधीय जास्त दाब पट्ट्याकडून बी कमी दाबा पट्ट्याकडे वाहतात विस्तार बघा पाच ते तीस डिग्री अक्षांश दोन्ही हे गोलार गोलार उत्तर गोलार्धात दिशा बघा उत्तर पूर्व ईशान्य ते दक्षिण पश्चिम नैऋत्य याला ईशान्य वारे असे म्हणतात दक्षिण दिशा बघा दक्षिण पूर्व अशा ते उत्तर पश्चिम वायव्य या आग्ने वारे असे म्हणतात यांना पूर्वी ही म्हटले जाते कारण हे वारे महाकांडाच्या पूर्व किनाऱ्यावर येतात व पूर्व किनाऱ्यावर पाऊस पाडतात म्हणून पश्चिम किनाऱ्यावर काय वाळवंट निर्माण झालेले आहेत पश्चिम व्यापारी वारे पश्चिम वारे म्हणले अँटी ट्रेड वाईंड्स म्हणलं तर वेस्ट लाईजसुद्धा म्हटलं जातं हे नावं लक्षात ठेवा आता प्रतिव्यापारी वारे बघा यांचा विस्तार आहे तीस ते साठ डिग्री दोन्ही गोलार्धात उपउष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपद्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे दोन्ही गोलार्धात ती फात राहतात उत्तर गोलार्धात दिशा बघायची दक्षिण पश्चिम ते उत्तर पूर्व याच्यामध्ये आणि दक्षिण गोलार्धात दिशा याची उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व याच्यामध्ये दक्षिण गोलार्धात समुद्राचे क्षेत्रफळ जास्त असल्याकारणाने हे वारे जास्त तीव्र असतात च बघा याच्यामुळं जास्त तीव्र असल्यामुळे विविध आपण नावं दिली त्याला चाळीस डिग्री अक्षस आपण गरजणारे चाळीसशी वारे म्हणतो पन्नास अक्षस खवळणारे पन्नासही म्हणतो आणि सहा डिग्री अक्षस बघा ओरणारे किंवा चिकणारे वारेसुद्धा म्हणतो कारण मोठ्यापणे चिकण्याचा आवाज आल्यासारखे हे वारे वाहत राहतात हे वारे बघा महाखंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर येतात म्हणून यांना काय म्हणतात पश्चिमी वारे आता तिसरा पार्ट त्याच्यातला ग्रह वारे म्हणजे ध्रुवीय वारे पोलार वाईन म्हटलं तर विस्तार साठ ते नव्वद डिग्री दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबपट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबपट्ट्याकडे वारे वाहतात आता बघा दिशा यांच्या गोल उत्तर गोलार्धात दिशायची उत्तर पूर्व ते दक्षिण पश्चिम आहे आणि दक्षिण गोलार्धात दक्षिण पूर्व ते उत्तर पूर्व दरम्यान आहे उत्तर गोलार्धात या वारांना नॉर म्हटलं जातं दुसरं पार्ट आहे बघा आपण पहिल्यांदा ग्रही वारे पाहिले दुसरा मोसमी वारे हे सिजनल वाईन जे वारे ऋतुमानानुसार हिवाळा उन्हाळा आपल्या प्रवाहाची दिशा बदलत राहतात त्यांना मोसमी वारे म्हणतात मोसमी वाऱ्याचे तीन प्रकार आहेत त्याच्यातला पहिलं म्हणजे समुद्र वारे पाहू त्याला जिमिनी वारे किंवा वारे म्हणतात समुद्र वारे बघा दिवसा समुद्रकडून जमिनीकडे वाहतात कारण सूर्यकिरणामुळे जमिनीवरची लवकर पार्श्वभूमीवर होते त्यानंतर समुद्रापेक्षा त्यामुळे पुन्हा एकदा एका समुद्रात समुद्रापेक्षा त्यामुळे जमिनीवर कमी दाब व समुद्रावर जास्त दाबाचा निर्माण पट्टा तयार होतो आता जमिनी वारे बघा रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात कारण रात्री जमीन लवकर थंड होते समुद्रापेक्षा त्यामुळे जमिनीवर जास्त दाब व समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो पाणी लवकर ताप उशिरा तापतं ता आणि उशिरा थंड होतं जमीन लवकर तापते लवकर उशिरा होते त्याच्यामुळे रात्री काय होतं जमिनी बघा लवकर थंड होते आणि त्याच्यामुळं काय होतं जास्त वारे त्या ठिकाणून वाहतात आता पर्वतीय वारे बघा माउंटन ब्रिज म्हटलं जातं किंवा दरी वारे व्हॅली ब्रिज पर्वतीय वारे बघा रात्री पर्वताच्या माथ्याकडून घाटाकडे किंवा दरीकडे वाळतात कारण रात्री पर्वताच्या माथ्यावर लवकर थंड होतो दरीमुळे त्यामुळे दरीपेक्षा त्यामुळे पर्वताच्या माथ्यावर जास्त दाब व दरीत कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो दरी वारे बघा ब्रिज म्हटलं जातं दिवसा दरीकडून पर्वत माथ्याकडे वाहतात कारण दिवसा सूर्यकिरणामुळे माथ्याचे बाष्पीकरण होऊन कमी दाब व दरीत जास्त दाब निर्माण होतो त्यानंतर मान्सून वारे किंवा मान्सून वाईन म्हटलं जातं तर बघा पर्वतीय वारे मान्सून ब्री रात्री सॉरी मान्सून वारे पाहतोय आपण अरबी भाषेत शब्द मोसमी याद्वारे तयार झालेला आहे मोसमी वारे किंवा मान्सून वारे हे वारे हे वर्षातून दोनदा आपल्या दिशेत परिवर्तित करतात एकदा सहा महिन्यासाठी उत्तर पूर्व ते दुसऱ्यांदा दक्षिण पश्चिम तर नंतर दुसऱ्या तर दुसऱ्यांदा सहा महिन्यासाठी होतं ओके मोसमी परिवर्तन घडून येतात ओके त्याला मोसमी परिवर्तन म्हटलं जातं आता विस्तार बघा भारतीय उपमहाद्वीप व दक्षिण पूर्व आशियामध्ये आता मान्सून उत्पत्तीचे कारणे पाहू आपण गती सिद्धांत तपंबर सिद्धांत आधुनिक सिद्धांत आता डिटेलमध्ये पाहू सिद्धांत बघा प्रोफेसर प्लानी केले हा या सिद्धांतानुसार वायदाबाच्या पिठीत गतीच्या कारणाने मान्सूनची उत्पत्ती होते दुसरं म्हणजे तपंबर सिद्धांत तापमानामध्ये अंतर कारणाने तयार होतात किंवा अंतराचा अंतराचे कारण आहे त्याला आधुनिक सिद्धांत हे संकल्पना एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आयोजित आली होती मोनेक्स या संमेलनद्वारे या संकल्पनेची मान्सून उत्पत्तीच्या कारण जेट वायूमुळे हे पर्वत यांत्रिक अवरोधीमुळे विरोधामुळे म्हटलं जातं नंतर दुसरं एक म्हणजे उत्तर भारत व तिबेट दरम्यानचा कमी दाबाचा पट्टा याला आधुनिक सिद्धांत हे करत असतं आता बघा या संकल्पनेनुसार मान्सून भविष्यवाणी केली जाते ज्या वर्षी प्रशांत महासागरात एल नीनो येणार त्यावर भारतीय मान्सून कमजोर होणार ज्या वर्षी अरबी समुद्रामध्ये गर्म वारे वाहतात त्यावेळी मान्सून कमजोर होणार त्यानंतर तिसरा पॉईंट दुसरा पॉईंट ज्या वर्षी अरब सागरामध्ये गरम हवा वाहते त्यावेळी मान्सूनसुद्धा कमजोर होतो म्हणजे मान्सून कमजोर का होतो एक तर एलनीनो आल्यावर दुसरं म्हणजे अरब सागरामध्ये गरम हवा जर वाहत असेल त्यावेळीसुद्धा कमजोर होतो आणि तिसरं म्हणजे ज्या वर्षी तिबेट पठारावरून प्रति किंवा प्रति आवर्त उत्पन्न त्यावेळी त्यावेळीसुद्धा मान्सून कमजोर होतो मान्सून आगमन कधी होतं बघा एक जूनला केरळच्या किनाऱ्यावर एक जुलैपर्यंत संपूर्ण भारतात प्रजनस्थिती होते आणि पंधरा सप्टेंबरनंतर भारतीय मान्सून होत असतो त्यानंतर मान्सूनचे प्रकार आहेत ग्रीष्मकालीन मान्सून दुसरं शीतकालीन मान्सून असे पहिल्यांदा बघा शीतकालीन मान्सून बघा याला उन्हाळा म्हटलं जातं जून ते नोव्हेंबरपर्यंत अरबी समुद्र मान्सून भारताच्या पश्चिम भागात पर्जन्य पडतं बंगालच्या उपसागराचा मान्सून हे भारताच्या पूर्व भागात पर्जन्य पडतं आणि परतीचा मान्सून पंधरा दहा सप्टेंबरनंतर तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पर्जन्य पडतं दुसरं शीतकालीन मान्सून बघा हिवाळ्यामध्ये पडतं नोव्हेंबर ते मार्चमध्ये आता बघा तुम्हाला समोर बघा चित एक मॅप दाखवलं आहे याच्यामध्ये कोणकोणते वारे स्थानिक वारे वाहतात त्याच्यामध्ये दिले आहे जसं की तुम्ही पाहिलं इथं सिमरोको पडलं आहे नॉर्वेस्टर लो वारे नंतर बुरान अशा प्रकारचे वारे याच्यामध्ये वाढतात झोडा वारे तुम्हाला माहिती आहे दक्षिण अमेरिकेमध्ये हे वाहत राहतात ताशा आपण डिटेलमध्ये जे स्थानिक वारे ते लोकल वाईन म्हटलं जातं तर हे बघा स्थानिक वारे या वाऱ्यांना विकसित पुन्हा एकदा काही या वाऱ्यांचा विकास विशिष्ट ठिकाणी तापमान वायदामुळे अंतरामध्ये निर्माण होत असतो म्हणजे ठिकाणचे ते स्थानिक प्रॉब्लेम असतात जसं की तापमान वायदामुळे हे वारे निर्माण होतात स्थानिक वारे दोन प्रकारचे उष्णवारे व थंड वारे सुरुवातीला आपण उष्णवारे पाहू जगामध्ये कौन कोणकोणत्या ठिकाणी हॉट वाईन म्हणलं जातं तर लू वारे बघा उत्तर भारत पाकिस्तानमध्ये सिरोक्को सार वाळवंटात खामसिन इजिप्तमध्ये चिली टुनिशियामध्ये नंतर सिमून अरब वाळवंटामध्ये हेरमेस्टर द डॉक्टर म्हटलं तर नायजेरियामध्ये त्यानंतर शमल बघा इराक इराकमध्ये इराण इराकमध्ये झोंडा तुम्हाला सांगितलं अर्जेंटिना दक्षिण अमेरिका अँडीज पर्वत इथं सांताना कॅलिफोर्नियामध्ये ब्रिक्स फिल्डर बघा ऑस्ट्रेलियामध्ये आणि चिनुकवारे रॉकी पर्वत या ठिकाणी हे वाहतात आता उष्ण वारे पाहिले आता थंडे वारे पाहू कोल्ड वाईन म्हटलं जातं तर ब्लिझाड कॅनडामध्ये वाहतं बुरान युरेशियामध्ये म्हणजे युरोप आशियामध्ये याच्यामध्ये मिस्टाल बघा स्पेन फ्रान्समध्ये वाहतात त्यानंतर बोरावारे हे इटलीमध्ये वाहतात लेवेक्टर स्पेनमध्ये पॉम्पेरो अर्जेंटिनामध्ये पापगयो मेक्सिकोमध्ये दक्षिण ब्लास्टर ऑस्ट्रेलियामध्ये वाहतात त्यानंतर हे टॉपिक पाहिले आपण वाऱ्या त्यानंतर एक महत्त्वपूर्ण पार्ट राहतो जेट वारे जेट वाऱ्याचं उगमसुद्धा तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या माहितीचं टायमाला नाही शोध लागलेला आहे वातावरणाच्या खालच्या थरात तपंभरामध्ये पश्चिम ते स्थिती तीव्र गतीने पश्चिम ते पूर्वा म्हणजे पूर्व ह्या साईडने असे वारे वाहतात पृथ्वीच्या या साईटने हेवारे वाहतात पूर्व साईटला वाहतात तर बघा वातावरणाच्या खालच्या तारात तपांबरामध्ये पश्चिम ते पूर्व स्थितीत तीव्र गतीने वादवणाऱ्या वातर वाऱ्यांना प्रवाहाला स्ट्रीम असे म्हणतात नंतर विस्तार बघा सहा ते बारा किलोमीटरपर्यंत उंचीवर दोन्ही गोलार्धात चारही बाजूने वीस डिग्री उत्तर ते दक्षिण अक्षरपासून ध्रुवकडे वर्षभर हे वारे चौदा पॉईंट चार किलोमीटर प्रति तास सरासरी वेगाने वाहतात पुन्हा एकदा ऐका हे वारे कसे वाहतात पश्चिम ते पूर्व या वाऱ्यांना जे स्ट्रीम म्हणलं जातं तीव्र गतीने वाहतात यांचा विस्तार सहा ते बारा किलोमीटरपर्यंत आहे उंचीला दोन्ही गोदार्थात वाजतात वीस डिग्री उत्तर ते दक्षिण याच्यामध्ये आता हे चौदा पॉय एकशे चव्वेचाळीस किलोमीटर आहे सॉरी चौदा नाही तर हे किती आहे एकशे एक चव्वेचाळीस किलोमीटर प्रति वेग आहे म्हणजे किती स्पीडने वाहतात तुम्हाला यावरून समजा पुन्हा एकदा एका जेट वार यांचा वेग किती आहे एकशे चव्वेचाळीस किलोमीटर आता जेट सिमचा शोध बघा द्वितीय अभिष्व युद्धाच्या दरम्यान झाला अमेरिकी विमान बघा जे हिरोशिम नागस येथे न्युक्लियम बॉम्ब टाकण्यासाठी जात असताना लागणारा वेळ हा येताना लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त होता म्हणजे जाताना त्यांना वेळ जास्त लागला पण ज्यावेळी तिकडे रिटर्न येत होते बघा अमेरिकेकडे ते तर त्यावेळी कमी वेळ लागला तर यावरून त्यांना अंत लागला का ह्या ठिकाणी कोणीतरी वारे वाहतात त्याच्यामुळं होतं पुशअप त्यांना दिलं गेलं ओके वैज्ञानिकांनी या शोध लागल्यानंतर त्यांना डेट सिम ही धारा आढळली उन्हाळ्यात बघा जेट सिम धारा धारांचा वेग हा कमी होतो उन्हाळ्यात याचा वेग वाढतो एवळ उन्हाळ्यात काय होतं जे स्ट्रीम धारांचा वेग काय होतो कमी होतो आणि उन्हाळ्यात यांचा वेग वाढतो ओके जे स्ट्रीमचे प्रवाहाचे दोन प्रकार आहेत उपोष्ण ज्येष्ठ धारा म्हटलं जातं पृथ्वीच्या परिक्रमण गतीमुळे वेशिवृत्तीवरेषेवर हवावरती उडून तीस डिग्री उत्तर ते दक्षिण तीस डिग्रीपर्यंत वाहतात तीस डिग्री अक्षांश ते पोहचतात याला उपोष्ण जे स्ट्रीम म्हणलं जातं जे स्ट्रीमला उष्ण कटिबंधीय पश्चिम जे स्ट्रीम असं म्हटलं जातं दुसरं बघा उपोष्ण कटिबंधीय पूर्वी स्ट्रीम उष्प उष्ण कटिबंधीय पूर्वी ज्येष्ठ उन्हाळ्यात भारत आफ्रिकाच्या दरम्यान वाहतात तिसरं पाठ आहे जे स्ट्रीम उन्हाळ्यात बघा जे स्ट्रीम ध्रुवाकडे तर हिवाळ्यात विषूर्तीकडे सरकत राहतात ओके okay, आता तुम्ही वारे पाहिले नंतर आवर्ते पाऊस सायक्लोन म्हणलं जातं नंतर प्रति प्रतिआवर्ते पाऊ अँटीसायक्लोन तर वातावरणात एकाकी हव हवेच्या दाबाला बदल होऊन केंद्राबागे कमी दाबाचा व सर्वतली जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो जास्त दाबाकडून वारे कमी दाबाकडे वाहतं त्यांना आवर्त म्हणतात आवर्त म्हणजे तुम्हाला माहिती चक्रीवादळ म्हणलं जातं पुन्हा एकदा एक व्याख्या एक ऐका वातावरणात काय होतं एकाकी हवेमध्ये बदल होतो दाबामध्ये बदल होतो केंद्राबागे कमी दाबा कमी दाब राहतो साईडने जास्त दाब तयार होतो आणि हे वारे कमी दाबाकडे वाहतात आतमध्ये किंवा ज्या ठिकाणी कमी दाब आहे त्या साईडने ते वाहत जातात त्यांना आवर्त म्हणतो आवर्तनाचे प्रकार आहेत विविध कटिबंधामध्ये पहिलं बघू उष्ण कटिबंधी आवर्तामध्ये बघा ट्रॉपिकल सायकल म्हणलं जातं स्थान भूभाग वजवल भागमध्ये आढळतं एक ते पस्तीस डिग्री उत्तर व दक्षिण अक्षयवृत्ती दरम्यान निर्मिती होते समकेंद्रीय संभार स्वरूपे केंद्रामध्ये चक्षु तयार होतो त्या व्यास पंचवीस किलोमीटरपर्यंत असतो शांत हवा पर्जनाचा अभाव असतो वायबार तीव्र वाऱ्याचा वेग असतो एक ते दोनशे किलोमीटर प्रतितास त्यानंतर वाऱ्याची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे असते दुसरं बघा पूर्वेकडून कशी असते पश्चिमेकडे त्यानंतर संतुष्ण कटिबंधी आवडते टेम्परेचर सायक्लोन म्हणलं जात तर बघा हे वारे यांचा जलभाग जलभागामध्ये आठतात वीस ते पासष्ट डिग्री दरम्यान उत्तर व दक्षिण याच्यामध्ये सापडतं संभार स्वरूप अंडाकार असतो वारे उपार्जनामुळे चक्षुचे अस्तित्व येत नाही वायुभार उतार मंद वाऱ्याचा वेगा दोन ते पन्नास किलोमीटरपर्यंत पर्यंत असतो वारशी तिश पश्चिमेकडून पूर्वेकडे असते ओके त्यानंतर विशेषतः बघा कोणत्या ठिकाणी आवर्ती येण्यापूर्वी वायदाब कमी होतो बॅरोमीटर मापी अचानक कमी झाल्यास आवर्ती येण्याची संभावना बॅरोमेट्री बॅरोमीटर काय मोजतं हवेचा दाब मोजतं आणि जर जास्त प्रेशर असं ना अचानक कमी जर टेम्परेचर निर्माण झालं तर समजून घ्या ज्या ठिकाणी आवर्त त्या ठिकाणी काय होतं आवर्ती येण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला माहिती आहे आवर्तं कोणत्या ठिकाणी निर्म कोणत्या साईडला वाहतं तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतं मग अचानक ज्या ठिकाणी कमी दाब मोजलं जातं त्या ठिकाणी काय होतं आवर्त येतं आवडतं बघा उत्तर गोलार्धात घड्याच्या सुईच्या दिशेने अँटी क्लॉकवाईज आणि दक्षिण गोलार्धात सुईच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज फिरतं म्हणजे उत्तरमध्ये कसं अँटी क्लॉकवाईज आणि दक्षिण भारतामध्ये क्लॉकवाईज सॉरी दक्षिण गोलार्धात अँटी क्लॉक क्लॉक फिरतं उत्तर गोलार्धात अँटी क्लॉकवाईज आणि दक्षिण का म्हणतो आपण दक्षिण गोलामध्ये क्लॉकवाइजनी फिरतो आवर्ती बघा चक्रवादळ म्हटलं तर ते यामध्ये सर्वाधिक वेग वाढ टॉर्नेडो येथे आहे चक्रवादळ आल्याने विजा चमकणे वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो ओके प्रसिद्ध आवर्त कोण कोणते बघा याच्या क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे हरिकेन म्हटलं तर मेक्सिकोची खाडी दक्षिण पूर्व अमेरिकेचा किनारा उदाहरणार्थ कॅथरिलिना रोटा सँडी त्यानंतर टोर्नॅंडो बघा मेक्सिकोची खाडी तर प्रचंड वेगवान चक्रीवादळ या ठिकाणी येतं टायपून तुम्हाला इथे चीनच्या पूर्वकिनाऱ्या येतं वेलीविली हे उत्तर पश्चिम व उत्तर पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये येतं चक्रीवादळ याला भारतामध्ये नावे भारत ना भारतामध्ये भारत चक्रीवादळ याला म्हटलं जातं आणि इतर ठिकाणी सायक्लोन म्हटलं जातं आणि वेलीविली एक त्याचपैकी नाव वेलविली आलं म्हटलं जातं समजूयाचं ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर ओके आता प्रति आवर्तो वारे अँटी सायक्लोन म्हटलं जातं प्रति वा आवर्ताचं विपरीत असतात बरं काही जसे क्लॉकवाईज अँटीक्लॉज फिरत असतात ता, कमी दाबाचा पट्टामध्ये असतो साईटने मोठ्या दाबाचा पट्टा असतो आणि कमी दाबाकडे वाहतात का प्र, प्र, का हे काय लक्षण लक्षणे आता प्रव प्रत प्रतिआवर्त्यांचं काय अँटीसायक्लोनचा हे आवर्ताचे विपरीत असतात प्रतिआवर्तीने अगोदर वायुदाब अचानक वाढतो म्हणजे बॅरोमीटरची रेंज जास्त वाढते बॅरोमीटर अचानक वाढ होते वायुदाब केंद्रामध्ये जास्त तर परिघामध्ये कमी होतं वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे केंद्राकडून परिघाकडे वाहतात प्रतिआवर्त उत्तल गोरादामध्ये कडाच्या सुईच्या दिशेने दक्षिण गोव्यात अँटीक्वाईज अँटीक्लॉकवाईज नाही फिरतात आता याच्यामध्ये तुम्हाला समजलं की प्रतिआवर्तामध्ये का काय याच्यामध्ये बॅरोमीटरची रेंज जास्त वाढते आणि मेन म्हणजे बघा हे उत्तर गोलार्धात क्लॉकवाईज राहते आणि दक्षिण अँटी अँटीक्लॉगाईज होतं म्हणजे याच्या जे आवर्ते सायक्लोन किंवा चक्रीवादाच्या विरुद्ध ते वागत राहतात ओके आणि प्रतिआवर्तात आल्याने आकाश काय होतं मोकळं होतं प्रतिआवर्तांमध्ये बघा जे आपण म्हणतो ना ओटी मोठ्या प्रमाणावर आलेली सापडते बघा तुम्हाला त्यानंतर ढग क्लाउड हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे याच्या क्वेश्चन विचारायला आपण विचारण्या शक्यता आहे पृथ्वीच्या भूपृष्ठापासून वेगवेगळ्या उंचीवर वातावरणाचे जलबाष्प किंवा वाटरपेपर सांद्री भवनामुळे ढगांची निर्मिती होते समजली व्याख्या पुन्हा एकदा या पृथ्वीच्या भूपृष्ठापासून वेगवेगळ्या उंचीवर वातावरणातील जस बाष्पाच्या सांद्री भवनामुळे म्हणजे कंडेनसेशन क्रियेमुळे ढगांची निर्मिती होते तुम्हाला सर्वांना माहिती पाऊस कसा पडतो ते कंडेन्सेशन कसं होतं ढग कशी निर्मिती होते पृथ्वीच्या भूपृष्ठाचे लगातार बाष्पीकरण होत राहते जेव्हा जलबाष्पयुक्त हवावर उठते ती प्रसारण प्रक्रियेमुळे थंड होते जेव्हा तापमान कमी होत जाते जलबाष्पयुक्त हवेचे सांद्रीवन होऊन पाण्याचे थेंब किंवा कणामध्ये रूपांतर होऊन ढग निर्माण होतात समजलं त्यानंतर ढगाचे वर्गीकरण पाहू हे मेन ट्रॉपिक ढग तर आपल्याला माहिती कसं निर्माण होतं उंच एक ओके हाय क्लाउड म्हटलं तर याची उंची पाच तेरा किलोमीटर उंचीवर असतात याच्यामध्ये पुन्हा प्रकारे पक्षाश मेघ म्हटलं साईड सायक्रस क्लाउड हे वातावरणाच्या सर्वात उंचावर आढळतात दुसरं पक्षाप कपाशी मेघ म्हटलं जातं यांना मॅरकॅल स्काई ही म्हटली जाते व नेहमी समूहामध्ये आढळतात आणि पक्षापस्तरी मेघ हे काय असं सिरो सा सायट्रस क्लाऊड म्हणलं जातं हे ढग सूर्य व चंद्राच्या आसपास प्रवाग मंडळमध्ये हॅलो बनवतात त्याच्यामुळं आकाशात रंग पांढरा किंवा दुधासारखा दिसतो तुम्हाला माहिती असेल हिवाळ्यामध्ये बघा तुम्ही काही डग असे एक खूप उंचीवर दिसत जेव्हा आणि तुम्ही ज्यावेळी चंद्राकडे बघता बघा त्यावेळी त्याच्या आसपास छोटे छोटे डग दिसतात बघा ले उंचीवर दिसतात एकदम बारीक दिसतात ते पक्षाकस्तरी मेघ म्हटलं जातं यांना तिसरा पाठ ह्या त्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे मध्यमेघ पहिलं हाय उंचीवरचे पाहिले आता मध्यमेघ मिडल क्लाऊड म्हटलं तर सरासरी दोन ते सात किलोमीटर उंची आहे पहिल्याची जी होती किती होती ही होती पाच ते तेरा किलोमीटरपर्यंत म्हणजे जास्त होते उंचीवर आता हे होते दोन ते सात किलोमीटर कपासी स्तरीय मेघ असे दोन प्रकार आहेत त्याचे तर पहिले बघा कपासी मेघ ॲलो क्युम्युलेलो क्लाऊड म्हणलं जातं क्युम्युलो हेडक बघा लोकरसारखे दिसतात म्हणजे मेंढीसारखे दिसतात यांना सिप क्लाउडसुद्धा म्हटलं जातं दुसरा स्तरी मध्यमेघ अल्टोस्ट्रॅटस क्लाऊड म्हटलं तर जेव्हा ह्या ढगांची बोलता वाढते जाडी वा, वा, हे तेव्हा सूर्य व चंद्र स्पष्ट दिसत नाही तिसरा पाठ आहे कमी उंचीवरील मेघ लो क्लाऊड म्हटलं तर उंची याची दोन किलोमीटरपर्यंत असते ह्याच्यामध्ये जास्त ढगा असतं याच्यामुळे पाऊससुद्धा पडतो आपल्याला स्तरीय मेघ दुसरं म्हणजे वर्षास्तरीय मेघ आणि तो म्हणजे स्तरी कपासी मेघ तर बघा स्तरीय मेघ म्हणजे हे काही भूपृष्ठापासून काही डंपीवर धुक्यासारखे डिळतात यांना स्तरीय मेघ म्हणतात दुसरं म्हणजे वर्षास्तरीय मेघ तर बघा या ढगापासून हलका पाऊस पडतो काही वेळेस भूपृष्ठावर येण्यापूर्वीच तो काय होतो वाफेत रूपांतर होते तिसरं बघा स्तरी कापासी मेघ म्हणाला तर हे ढग कमी उंचीवर राखेच्या रंगासारखे समूहामध्ये आढळतात पावसाळ्यामध्ये जे काळकुटे दगड दिसतात ते स्तरी कापासी मेघ ढग असतात कापासी वर्ष मेघामुळेच गजरणारा व ज्वाराचा पाऊस पडतो याला थंडर स्ट्रॉम म्हटलं जातं गज गर, जो गरजणारा पाऊस पडतो त्याला काय म्हणतो आपण थंडर स्ट्रोम ढग पाहिले वाताग्रह बघा पृथ्वीच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये विविध पट्टी असतात कमी टेम्परेचरचा लो टेम्परेचरचा लोलाच कमी म्हणलं जातं आणि हाय टेम्परेचरचा जे कमी जास्त तुम्हाला होती वातावरणमध्ये जास्त टेम्परेचर सापडतं कमी टेम्परेचर सापडतं जास्त दाब सापडतो कमी दाब सापडतो आता हे जे वेगवेगळे पट्टे निर्माण झालेलं वाताग्रह म्हणलं आहे सीमा म्हणलं आहे फ्रंट म्हणतात इंग्लिशमध्ये आता हे पाहू वाताग्रह म्हणजे बघा सामान्य रूपात एका उताराची सीमा असते ते दोन विरुद्ध असतात तुम्हाला चित्रामध्ये समजलं असेल की गरम हवा आणि थंड हवा याच्यामध्ये फरक हे वाताग्रह म्हणलं जातं आता स्वभावाची हवा एकमेकात मिसळतात जेव्हा अभिसरण करणाऱ्या हवेच्या मध्ये विस्तृत संक्रमणीय प्रदेश तयार त्याला वाताग्रह प्रदेश म्हटलं जातं वातावरणातील स्थितीनुसार सीमेचे वर्गीकरण बघा उष्ण सीमा थंड सीमा अधिविष्ट सीमा स्थिर सीमा अशी नावं दिले दुसरं उष्ण सीमा उबदार सीमा बघा जेव्हा उबदार हवा आक्रमक होते किंवा थंड हवेवर तीव्रतेने चढते इथं चित्र दाखवले त्याच्या दरम्यान मंद उतार निर्माण होतो त्यास उष्ण सीमा असे म्हणतात उबदार सीमा उतार हा एक हजार एक शे एकाला शंभर आहे ते एकास चारशेपर्यंत अक्षरशमध्ये आढळतो ओके चित्रासाठी तुम्हाला बघा चित्र समजून घ्या जेणेकरून तुम्हाला वाताग्रह समजा थंड हवा बघा ह्या ठिकाणी वाते आणि उष्ण हवा इथे आणि थंड हवा या ठिकाणी याच्यामध्ये जी फ्रंट गेली त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला फ्रंट म्हणतात किंवा जे रेश म्हणलं जातं यांच्यामध्ये विभाजनाचे त्याला फ्रंट म्हटलं जातं फ्रंट म्हणा फ्रंट म्हणा दुसरा थंड हवा किंवा थंड सीमा म्हटलं तर थंड किंवा कोड पण जेव्हा थंड हवा आक्रमक होते ती उबदार किंवा उष्ण हवा हलकी असल्याकारणाने ती थंड हवेवर चढते त्याच्या दरम्यान जे तीव्र उतार तयार होतो त्यास थंड सीमा असे म्हणतात म्हणजे जेव्हा थंड हवा आक्रमक होते जास्त ताकद शिर होते ती उबदार हवा असते बघा किंवा उष्ण हवा असते ती हलकी असल्याकारणाने ती इथलं वर ढकली तर थंड हवा आणि थंड हवा त्याच्या खाली जाते या दरम्यान जे तीव्र निर्माण म्हणतो त्याला थंड सीमा असे म्हणतात बघा याचं जे रिश्यू आहे एकाच पंचवीस आहे एकाच शंभर आहे तिसरा पाठ आहे अधिविष्टीय सीमा पॉक्युलेटेड फ्रंट म्हणलं जातं जेव्हा थंड सीमा ही उबदार सीमेच्या मागून येऊन जागा घेते उबदार हवेच्या जमिनीपासून संपर्क तुटतो व त्याच्या दरम्यान तयार होणाऱ्या सीमेला अधिविष्ट सीमा असे म्हणतात चौथा पार्ट बघा स्थिर सीमा हे आपण फ्रंटचे प्रकार पाहतोय हा चौथा पार्ट आहे स्थिर सीमा स्टेशनरी फ्रंट म्हटलं जातं जेव्हा सीमेच्या पृष्ठभागावरच्या स्थितीची हालचाल होत नाही किंवा थंड हवा व उबदार हवा एकमेकामध्ये समांतर असतात त्याच्या कोणत्याही प्रकारचे उतार तयार होत नाही त्या सीमे स्थिर सीमा असे म्हटलं जातं ओके त्यानंतर पुढचा टॉपिक आहे जागतिक हवामानाचे प्रकार किंवा टाईप्स ऑफ क्ला वर्ल्ड क्लायमेट आता जगाचे हवामानाचे प्रकार बघा एक उष्ण कटिबंधी हवामान प्रकार आहे दुसरं शीतोष्ण तिसरं थंड हवामान ओके आता उष्ण कटिबंध हवामानाचा प्रकार किती ते तेवीस डिग्रीच्या दरम्यान शीतोष्ण तेवीस पॉईंट पाच ते सहासष्ट पॉईंट पाच आहे थंड हवामान सहासष्ट पॉईंट पाच ते नव्वद डिग्री दोन्ही गालार गोलार्धामध्ये आहे आणि हे महत्त्वपूर्ण आहे बघा जर हवामान प्रकार समजून घ्यायचा असेल तर हे तुम्हाला समजलं पाहिजे आता जगातील हवामानाचे प्रकार पाहू विषुवृत्ती हवामान सुरुवातीला पाहू जे उष्णोकटेमध्ये हवामानाचा एक प्रकार आहे तर बघा विष्वृत्तीय हवामान किंवा इकुट क्लायमेट म्हणलं जातं दहा डिग्री उत्तर ते दक्षिण दहा डिग्री दक्षिण अक्षमध्ये याचा विस्तार आहे वर्षभर उन्हाळा असतो हिवाळा कधीही नसतो तापमान वर्षभर पंचवीस डिग्रीच्या वरती असते प्रत्येक दिवशी दुपारनंतर पर्जन्य तर व वर्षभर पाऊस पडतो चारशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य असतं या क्षेत्रात डोळड्रम शेतपेटी नावाने ओळखलं डोळड्रम तुम्हाला सांगितलं की वर्षभर विषुउताव जास्त तापमान असल्यामुळे काय होतं वरची हवा गरम होते व खालजी काय होतं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि या ठिकाणी पाऊस पडतो या या पट्ट्याला काय म्हणतात शांतपेटीला डोळ्रम म्हणतात आणि यामध्ये या पट्ट्यामध्येच पाऊस दररोज दुपारी पडतो आता या क्षेत्रात सॉरी सदाहरित वनस्पती कोणकोणत्या आढळतात तसेच घनदाट जंगल वृक्षाची उंची किती असते चाळीस ते पन्नास मीटरपर्यंत वनस्पती पण पाहणारे आपण इपी प्रकारचे वनस्पती प्रामुख्याने आढळतात याच्यामध्ये सरपटणारे प्राणी ॲनाकोंडा मगरमच्छ ुगमा नंतर ज्यावेश व माकडे या प्रकारचे प्राणी आढळतात पिकेकूण कोणते बघा चहा कॉपी कोको तोडवल पुन्हा एकदा चहा कॉपी कोको ताडवेल किंवा ताडतील म्हणा पालमोइल रबर जूट मसाले तांदूळ ऊस नंतर अमेझॉन बेसिन आहे बघा ब्राझील याच्यामध्ये पट्ट्यामध्येच येतं कॉंगो बेसिन आफ्रिकेमधलं हे विषय उरतावच येतं मलेरियाचा प्रकोप ह्या ठिकाणी येतो सिंकोना वनस्पती मलेरिया वापरली जाते सी सी बघा ते प्लाय म्हणलं जातं मूळ निद्रादास रोग होतो याच्यामुळे दुसरं मान्सून हवामान मान्सून क्लायमेट म्हटलं तर याचा विस्तार दहा डिग्री ते तीस डिग्री दोन्ही गोळा वाढतात प्रदेश बघा भारत म्यानमार कंबोडिया दक्षिण चीन पूर्व आफ्रिका व्हिएतनाम पूर्व दक्षिण अमेरिका मध्य अमेरिका या पट्ट्यामध्ये येतात आता तापमान बघा या ठिकाणी उन्हाळ्यात तीस डिग्रीपेक्षा जास्त असते आणि हिवाळ्यात पंधरा डिग्री ते वीस डिग्रीच्या दरम्यान दर राहते पर्जन्य सरासरी एकशे पंचवीस ते एकशे पन्नास सेंटीमीटरच्या दरम्यान राहते वनस्पती बघा निम्स साधारित वनस्पती व पाझडी वनस्पती यामध्ये राहतात जसं की साल शिसम सागवान जांभूळ आंबा हळद या ठिकाणी आढळतात वनस्पतीचे आर्थिक महत्त्व अधिक असल्याने त्या वनांची जंगलतोड अधिक होते त्यानंतर उष्ण कटिबंधीय सवाना किंवा सुडान म्हणलं जातं हवामान विस्तार पंधरा डिग्री ते तीस डिग्री अक्ष दोन्ही गोलार्धामध्ये सवाना क्लायमेट नंतर कोणकोणते प्रदेश आढळतो बघा उत्तर पश्चिम भारत सुडान जिबॉम्बे बोत्सवाना व्हेनेझुला ब्राझील यू एस ए ऑस्ट्रेलिया हा प्रदेश उष्णकटिबंधीय सवानामध्ये येतो तापमान बघा तुम्हाला माहिती सवाना पंधरा ते पस् पंधरा ते तीस डिग्री दोन्ही गोलार्धामध्ये आढळतं भारत पण त्याच्यामध्ये येतं पर्जन्य बघा किंवा तापमान सरासरी बस्तीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान ते एकवीस डिग्रीपर्यंत हिवाळ्यात आढळतं पर्जन्य पंच्याहत्तर सेंटीमीटरच्या जवळजवळ <coughs> इथं पाऊस पडतो वनस्पती बघा पानझडी वनस्पती अर्धकाठी वनस्पती झाडाची उंची बघा कमी असते विरळ जंगल असतं परंतु झोडपे मोठ्या प्रमाणावर असतात वन्यजीव बघा ह्या मला <coughs> तर उष्ण कटिबंधीय सबाना हवामानामध्ये तुम्हाला माहिती आहे हा हे जे काल हे विस्तार किती पंधरा ते तीस डिग्रीच्या दरम्यान आता याच्यामध्ये वन कोण कोणते बघा बघा भूमीसुद्धा म्हटलं जातं वन्यजीव याच्यामध्ये सर्वात जास्त नॅशनल पार्क आहेत विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती याच्यामध्ये आढळतात आफ्रिकेतील क्रुगर राष्ट्रीय उद्यान तो स्वराष्ट्रीय उद्यान याच्यामध्येच ये येतात या प्रदेशात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात या हवामानाच्या प्रदेशात शाकाहारी तुम्हाला सर्वांना माहिती आहे जे डीअर वगैरे म्हटलं जातं ओके okay. या हवामानाचे प्रदेश उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणलं जातं आता बघू प्रदेश कोणकोणते आहेत त्यांना नावं काय आहेत बघा तर वेनेझुलला या ठिकाणी बघा लेनॉस म्हणलं जातं ब्राझील या ठिकाणी कंपास सोडान या ठिकाणी सवाना म्हणलं जातं नंतर उष्ण कटिबंधीय वाळवंटी प्रदेश तर उष्ण कटिबंधीय वाळवंटी हवामान ट्रॉपिकल डिझर क्लायमेट म्हणलं जातं विस्तार बघा वीस डिग्री ते चाळीस डिग्री दोन्ही अक्षांश किंवा दोन्ही गोलार्धात तापमान बघा उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान सरासरी अडोतीस डिग्रीपेक्षा जास्त असते जगातील सर्वाधिक तापमान अल अजिजिया लिबिया म्हणजे सत्तावन्न डिग्री आढळतं हिवाळ्यात रात्रीचे तापमान पाच डिग्रीपर्यंत ता खाली येते पर्जन्य बघा सरासरी वार्षिक पर्जन्य बारा सेंटीमीटरपर्यंत आढळतं म्हणजे खूप कमी आहे वनस्पती काटेरी वनस्पती थॉर्नी व्हेजिटेशन म्हणलं जातं जसं की बाबूळ निवडुंग कोरपड खैजूर व खैर या वनस्पतींना झेरो फाईट म्हणलं जातं ज्या ठिकाणी कमी पावसात किंवा ज्या ठिकाणी पाणी पाऊसच पडत नाही या ठिकाणी उगणाऱ्या वनस्पतींना झिरो फाईट म्हणलं जातं हा बायोलॉजीचा कन्सेप्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे <coughs> प्रदेश बघा याच्यामध्ये कोणकोणते येतात था? थारचं वाळवंट कच्छ वाळवंट सह्याज सहार वाळवंट जे आफ्रिकेमधलं लिबिया इजिप्त सौदी अरेबिया इराक इराण अफगाणिस्तान कॅलिफोर्निया एचा पाठ आटाकामा चिली नाबिक नाबिया या ठिकाणी पश्चिम ऑस्ट्रेलिया हे सर्व कशामध्ये येतात उष्णकटिबंधीय वाळवंटी हवामान वीस डिग्री ते चाळीस डिग्री दोन्ही गोलार्धामध्ये ओके समजलं तुम्हाला त्यानंतर चीनचं हवामान त्याला उबदा समोतीष्ट व सीमांत पूर्व सीमांत हवामान म्हणलं जातं चायना क्लायमेट म्हणलं जातं विस्तारात तीस डिग्री ते पंचेचाळीस डिग्री दोन्ही आक्षेशच्या दरम्यान तापमान बघा उन्हाळ्याचे तापमान सव्वीस डिग्रीपर्यंत आढळतं हिवाळ्यात तेरा डिग्रीपर्यंत आढळतं सरासरी वार्षिक पर्जन्य शंभर सेंटीमीटरपर्यंत पडतं प्रदेश बघा पूर्व चीन संयुक्त संस्थाने यू एस ए म्हटलं जातं तिला पाठ चीनचा पाठ नंतर नटाल बघा दक्षिण आफ्रिकेचा पाठ नटाल सर्वांना माहिती महात्मा गांधीवर तिथं सिडनी ऑस्ट्रेलियाचा पाठ उन्हाळ्यात बघा आवर्तांची निर्मिती झाल्याने या प्रदेशात सहित मुसळधार पाऊस पडतो आता चीनचं हवामान हो कोणकोणत्या एरियामध्ये जातं चीनमध्ये ते हायचं तिथं टायकून म्हणलं जातं टोर्नेंडो यू एस एमध्ये म्हटलं जातं हरिकेन बघा यू एस ए ठिकाणी विलविली ऑस्ट्रेलिया ठिकाणी या ठिकाणी पाऊस पडतो वनस्पती बघा या ठिकाणी मिश्रित वनस्पती आढळतात पिके कोण येते तर तंबाखू माका कापूस हे पिके घेतली जातात त्यानंतर स्टेपी हवामान पी या नावाने ओळखले जाते विस्तार बघा पंचवीस डिग्री ते पस्तीस डिग्री दोन्ही गोलारतात प्रदेश कोण कोणता स्टेपीचा आहे तो, तो, स्टेपी तो मध्य आशियातला याच्या क्वेश्चन सुद्धा आहे नंतर प्रेरीज बघा मध्य उत्तर अमेरिका पंपाज अर्जेंटिना डाऊन्स ऑस्ट्रेलिया कॅन्डबेरी न्यूझीलंडचा आणि सरासरी तापमान बघा सव्वीस डिग्रीच्या उन्हाळ्यापर्यंत आढळतं तापमान किती सरासरी तापमान सव्वीस डिग्री हिवाळ्यात दहा डिग्रीपेक्षा कमी पर्जन्य पंचेस ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत आढळतं वनस्पती मिश्रित वनस्पती आढळतात या हवामानाच्या प्रदेशात शीतोष्ण गवताळ प्रदेश, प्रदेश म्हटले जाते पिके बघा गहू पिकासाठी उत्तम हवामान आहे जगातील सर्वाधिक गव्हाचे उत्पादन याच हवामानी घेतलं जातं त्यानंतर भूमध्य सागरी हवामान मेडिटेरियन क्लायमेट म्हटलं जातं तर बघा उबदार समोत्ष्ण पश्चिम भागामध्ये हे हवामान आहे त्याला ऑर्न टेम्परेचर वेस्टनं मार्जिन क्लायमेट म्हणलं जातं विस्तार तीन डिग्री ते पंचवीस डिग्री दोन्ही गोलार्धात आता प्रदेश कोणकोणता येतो बघा भूमध्य सागरी हवामानाचा हो जो तीस पंचेस ते तीस ते पंचाळीस डिग्री दोन्ही गजारतात तापमानावर किंवा विस्तार त्याचा तर प्रदेश बघा याच्यामध्ये पोर्तुगाल येतं इटली येतं स्पेन येतं फ्रान्स ग्रीस तुर्क लेबनान इस्रायल हे पाठ नंतर इजिप्त ट्युशनिया मोरक्को सँडानो चिलीचा पाठ येते उत्तर अमेरिका बेकुल्ला कॅनडाचा पाठ पर्थ आणि शेडलेट हे ऑस्ट्रेलियाचा पाठ हे सर्व भूमध्य सागरी हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतात तापमान बघा उन्हाळ्यात एकवीस डिग्रीपर्यंत आढळतं हिवाळ्यात दहा डिग्रीपर्यंत आढळतं पर्जन्य पर बघा पन्नास ते पंच्याहत्तर सेंटीमीटर उत्तर गोलार्धात हिवा हिवाळ्यात बघा नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा काळखंड आहे हे दरम्यान पाऊस पडतो कोणत्या मेडिटरेन सीच्या क्लायमेटच्या दरम्यान तर दक्षिण गोलार्धात हिवाळ्यात एप्रिल ते सप्टेंबरच्या दरम्यान पाऊस पडतो आता वनस्पती बघा या ठिकाणी अर्ध काटेरी वनस्पती जसं की ओक चेस्टन ऑलिव्ह तेल हे सापडतात या व आव्हानाला आंबट फळांचा प्रदेश म्हणून सुद्धा ओळखलं जाते जगातील सर्वाधिक संतरा द्राक्षे मोसंबी लिंबू उत्पादन ह्या हवामानातच घेतलं जातं आहे विटी तुम्हाला सर्वांना माहिती आहे द्राक्षापासून जे वाईन बनवली जाते त्याला विटी म्हणतात प्रमुख उद्योग आहे इटली फ्रान्स स्पेन पोर्तुगाल या राष्ट्रीय पेय म्हणून वाईन म्हणून प्रसिद्ध आहे आता बघा कोण कोणते आहेत बघा ते नाव बघितले आहेत अप्रिल मे कॅलिफोर्नियामध्ये मक्की फ्रान्समध्ये मॅट्रोल चिली या ठिकाणी बाले ऑस्ट्रेलिया या ठिकाणी नंतर आठवा पार्ट आहे हवामानाचा आपण मध्य अक्षंकीय थंडा हॉम वाळवंटी प्रदेश म्हणलं जातं मिडल लॅटिट्यूड कोल्ड डिझर क्लायमेट विस्तार बघा पस्तीस ते पन्नास डिग्री दोन्ही गोदातात कोणकोणता प्रदेश येतो याच्यामध्ये गोबीचा वाळवंट चीन मंगोलियाचा नंतर पेंटोगोनिया वाळवंट अर्जेंटिनिया नंतर मध्य आशियाचा तुर्कमेनिस्तान इराक इरा, इरा इराक इराणचा व तुर्कमेनिस्तानचा भाग मध्य आशियाचा आता तापमान बघा या ठिकाणी उन्हाळ्यात तीस डिग्रीपर्यंत अर्थ हिवाळ्यात झिरो डिग्रीपर्यंत कमी होतं खूप थंडी राहते विशेषतः बघा उन्हाळ्यात उष्ण तापमान परंतु हिवाळ्यात कडाकडची थंडी बहिमृष्टी या ठिकाणी होते त्यानंतर ब्रिटिश हवामान किंवा ब्रिटिश काल क्लायमेट म्हणलं जातं शीत समतुष्ण पश्चिम सीमांत हवामान याला दुसरं एक नाव आहे कोल्ड टेम्परेचर वेस्टर्न मार्जिन क्लायमेट आता बघा ब्रिटेनचं हवामान कोणत्या याच्या पट्ट्यामाला म्हणलं जातं पंचवीस डिग्री सॉरी विस्तार किती असता पंचेचाळीस ते साठ डिग्री दोन्ही गोलारतात प्रदेश बघा पश्चिम युरोप याच्यामध्ये फ्रान्स जर्मनी नेदरलँड बेल्जियम डेन्मार्क ब्रिटन येतात ब्रिटिश कोलंब कॉलंबिया कॅनडा हा भाग आहे दक्षिण चिली दक्षिण अमेरिकेचा तासमनिया ऑस्ट्रेलियाचा तासमनिया सेपरेट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड हा भाग त्याच्यामध्ये येतो तापमान बघा ह्या ठिकाणी ब्रिटिश हवामानच किती आहे उन्हाळ्यात तेरा ते पंधरा डिग्रीपर्यंत हिवाळ्यात दोन डिग्री ते साठ डिग्रीपर्यंत यावरून तुम्हाला अंदाज लावता येईल की जे बघा शिमला येते ते उन्हा आपल्याकडे जे ब्रिटिश होते ते शिमला येते उन्हाळ्यात राजधानीचं ठिकाण बनवायचे पर्जन्य बघा सरासरी पंच्याहत्तर डिग्री परजेने बघा सरासरी पंच्याहत्तर सेंटीमीटरचा पाऊस वर्षभर पडतो या ठिकाणी पंच्याहत्तर सेंटीमीटरनुसार वनस्पती मिश्रित पानझडी वनस्पती आढळतात ज्या वनस्पतीचे पाणी गळतात त्याला पानझडी म्हणतो नंतर सायबेरियन क्लायमेट ब्रिटिश हवामानंतर बघू आता सायबेरियनला तैगा हवामान म्हणलं जातं सायबेरिया किंवा तैगा क्लायमेट हे ध्रुवा ठिकाणी आढळतं नंतर समतोष्ण अंतर्गत हवामान हे विस्तार पंचाळीस ते पासष्ट डिग्री दोन्ही गोलार्धात प्रदेश सायबेरियाचा तो रशियाचा स्वीडन नॉर्वे फिनलँड आणि उत्तर अमेरिकेचा पाड्याच्यामध्ये येतो त्यानंतर दक्षिण गोलार्धात या हवामानाचा हो अभाव कारण पूर्व भूप्रदेशाचा अभाव कारण समुद्र आहे दक्षिण गोलार्धामध्ये तापमान बघा उन्हाळ्यात छोटापर्यंत थंड दहा डिग्रीपर्यंत राहतं उन्हा हिवाळ्यात झिरो डिग्रीपर्यंत तापमान जातं सायबेरियाचं पाहतोय उन्हाळ्यात टेम्परेचर किती असतं दहा डिग्री आपल्याकडं ऑलरेडी हिवाळ्यात सर्वात कमी म्हणजे किती राहतं सतरा ते सोळापर्यंत राहतं हिवाळ्यापेक्षा कमी तापमान त्या ठिकाणी उन्हाळ्यात राहतं आणि हिवाळ्यात मध्ये झिरोपर्यंत राहतं जगातील सर्वात कमी तापमान वर रशियातलं येतात मायनस चौसष्ट डिग्रीपर्यंत राहतं पर्जन्य बघा पन्नास सेंटीमीटरपर्यंत आळतं हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे सात महिने या प्रदेशात नद्या बर्फाच्यादित असतात वनस्पती बघा सुचीपर्णी व अल्पायी वनांचा प्रदेश आहे जगातील सर्वात मोठं मृदू लाकडांचा प्रदेश आहे विशेषतः काही झाली तर हिवाळ्यात ऑक्ट्रिक अति थंड व बुरान युरेशिया ब्लिझार कॅनडा या ठिकाणी ते वारे वाहतात थंड वारे कोणत्या ठिकाणी वाहतात तर बुरान युरेशिया व ब्लिझार या ठिकाणी त्यानंतर अकराव पाठ लोएशियन हवामान म्हटलं जातं तर बघू लॉरेशन म्हटलं जातं शीत सम त्याच्यातला अकरा पाठ आहे त्याच्यातलं पाठ बघा शीत समतोष्णपूर्वी सीमांत हवामान विस्तार बघा पंचेचाळीस ते पासष्ट दरम्यान दोन्ही गोलार्धात प्रदेश बघा कोण का नाही लॉरेशियनचं लॉरेन्स खाडी न्यू पावलंड खाडी कॅनडामधली मॅनचुर मैदान चीनचं कामचेटका द्विल्क रशियाचं नंतर हायक्युडो बेट जपानचं कोरिया द्वीपल या ठिकाणी शीत समतोष्ण म्हणजे थोडी थंडी आणि थोडं उष्णच्या आसपास त्या टेम्परेचर आढळतं पंचेचाळीस ते पासष्टच्या दरम्यान आहे आता आपण तुम्हाला सर्वांना माहिती पंचेचाळीस सॉरी स्था। तापमान किती राहतं पंधरा ते चोवीस डिग्री दरम्यान हिवाळ्यात मायनस चार ते मायनस सात पर्जन्य साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर कमी पडतं भारतापेक्षा कमी पडतं हिवाळ्यात हिमूरसृष्टी होते वनस्पती बघा सूचीपर्यंत वनस्पती आढळतात व अल्फाईन वनस्पती आढळतात जसं की पर चीड चेस्ट जड ओक वाईन हे वनस्पती त्या ठिकाणी मिळतो विशेषतः येतं मृदू लाकडासाठी सर्वाधिक जंगल तोड होते न्यूजपेपर कागदासाठी पेपर पस उत्पादन म्हणून कॅनडा अमेरिका नॉर्वे स्वीडन ह्या देश याच याच्यामध्ये येतात त्यानंतर तोंड्रा हवामान किंवा तोंड्रा क्लायमेट क पोलर क्लायमेट विस्तारे साठ ते नव्वद डिग्री दोन्ही गोलार्धात प्रदेश होतो अट्रिक महासागर उत्तर रशिया उत्तर कॅनडा ग्रीनलँड अंटार्टिका तापण बघा सहा महिने उन्हाळा तर सहा महिने हिवाळा असतो उन्हाळ्यात बघा दहा डिग्रीपेक्षा कमी तापमान असतं हिवाळ्यात मायनस एकोणतीस ते मायनस चाळीसपर्यंत राहतं रशियामध्ये तुम्हाला माहिती मायनस चौसष्ट सुद्धा जातं पर्जन्य हे बघा हिवाळ्यात हिमसृष्टी व संपूर्ण प्रदेश स्थिर बर्फाच्छादित राहतो वनस्पती बघा वनस्पतीचा अभाव परंतु लायकोन व मोवासे रूपाने गवत या ठिकाणी उगतं वनस्पती कोणकोणते आहेत बघा पेंग्विन सील मासा वेनमासा ध्रुवी अस्वल हे त्याच्यामध्ये येतात विशेषतः बघा तुंडर प्रदेशात राहणाऱ्या लोकांना एक सिमोसुद्धा म्हणलं जातं एक सिमोची लागण्यासाठी विगलू नावाचे बर्पाचे घर बर नावाचे ते तयार करतात आता हायड्रोस्पेअर जलमंडल म्हणलं जातं तर बघा जलमंडल म्हणजे पृथ्वीच्या उपस्थितीत संपूर्ण जलराशी होय पृथ्वीच्या भूपृष्ठावर एका टक्के पाणी आहे तुम्हाला सर्वांना माहिती उत्तर गोलार्धात महासागराच्या क्षेत्रापेक्षा दक्षिण गोला गोलार्धामध्ये महासागराच्या क्षेत्रफळ कसं आहे अधिक आहे कारण उत्तर गोलार्धात भूक्षेत्र जास्त आहे दक्षिण भा गोलार्धात पाणी जास्त समुद्राचं त्यानंतर पृथ्वीच्या भूपृष्ठावर एकूण पाण्यापैकी साठ्यापैकी बघा सत्याण्णव टक्के भूभागा या कात्तर जे पृथ्वीवर पाणी त्यापैकी सत्त्याण्णव टक्के भागा महासागराने आहे दोन ते दोन पॉईंट पाच भाग भागभर पाणी आहे तर एक टक्के भाग न तिथे तलाव तलावांनी व्यापलेला आहे सत्त्याण्णव टक्के पाणी एक खारे आहे तीन टक्के पर्सेंट फक्त गोड पाणी आहे त्याला फ्रेश वॉटर म्हटलं जातं दोन टक्के पाणी भरपाचे रुपाणी आहे आर्टिक व अंटार्टिका भागाव आहे त्यानंतर महासागर बघा महत्वपूर्ण जगातील पाच महासागर आहे एक प्रशांत महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर आर्टिक महासागर दक्षिण महासागर प्रशांत महासागर पाहू आपण आता बघा जगातील सर्वात मोठा महासागर क्षेत्रापणुसार आहे हा एक चे तीन भागावर पसरलेला आहे याचा आकार त्रिकोणी आहे सीमा बघा प्रशांत महासागराच्या पूर्वेला म्हणजे उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका येतो पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड येतो मर्यानगर तर म्हणजे अकरा हजार पस्तीस मीटर बघा खोलीला फिलिपिन्स या ठिकाणी जगातील सर्वात खोल गर्द आढळते विचारलं जातं सर्वात खोल गर्द कोणत्या ठिकाणी आहे तर मरियाना गर्द फिलिपिन्सजवळ आहे प्रशांत महासागरात रिंग्ज ऑफ फायर म्हटलं जातं अग्निकंकन सर्वात जास्त ज्वालामुखीय क्षेत्र व भूकंपीय क्षेत्रसुद्धा प्रशांत महासागरामध्येच आहे महासागराच्या साईडनी आहे आणि ज्वालामुखी महासागरातच आहे हवाई बेटाला प्रशांत महासागराचे चौक म्हणलं जातं क्रॉस रोड म्हणलं जातं दुसरा पाऊ अटलांटिक महासागर तर बघा अटलांटिक महासागर बघा आणि प्रशांत महासागराला हे दोन्ही साईटनी ओपन आहे ओके लक्षात ठेवा अटलांटिक महासागर बघा अटलांटिक ओशियन मंडळ क्षेत्रप्रमा दुसरं सीमा पूर्वेला बघा युरोप आफ्रिका पश्चिमेला उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका आहे आकार याचा यस आकाराचा या एक कटक बघा जे उंचवटाचा भाग असतो जगातील सर्वात लांब अॅटलिंटिक रिच ओके तिचा आकार यश सेप आहे उत्तर अटलांटिक महासागरात एकोणीसशे अकरामध्ये टायटॅनिक जहाज बुडाले होते ओके उत्तर अटलांटिक व्यस्त जिलमार्ग आहे उत्तर अटलांटिक महासागरात सरगासा समुद्र ज्याला समुद्र वाळवंट सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर हिंदी महासागर इंडियन ओशन सर्वांना माहिती आहे तर नामकरण बघा हिंदुस्थानच्या नावावरून एकमात्र महासागर नाव दिले ओके हिंदी महासागराला वाय आकराचं गर्त व सुंडा गर्त सर्वात खोल आढळतो डियोगो गर्सिका डियोगो गर्सिया हिंदी महासागरातील बेटे ज्या अमेरिकेच्या आधीने भारताला हिंदी महासागराचे ताज म्हटलं जातं चौथा बघा आर्टिक महासागर आर्टिक महासागर म्हणलं जातं याला आर्टिक महासागर उत्तर ध्रुववर असल्या कारणाने पूर्णपणे बर्फाच्छादित आहे कॅनडा ग्रीनलँड युरेशियाचा प्रमुख किनारी प्रदेश याच्यामध्ये आहे पाचवा बघा अंटार्क्टिका किंवा दक्षिण महासागर म्हणलं जातं याच्यामध्ये अंटार्टिका महासागर खंडाला लागून हिंद महासागराच्या दक्षिणेला विस्तार याच्यामध्ये आहे बराचसा बाग हा बारशा आहे त्यानंतर महासागरी बेसिन ओके ओशियन फ्लोअर म्हटलं जातं याच्यामध्ये बघा महासागराचा पृष्ठभाग समतल नसल्याने म्हणजे जो पृष्ठभाग आहे ते समतल नसल्याने त्याचे विवर्ण भागामध्ये बघले भाग जसं की महाद्वीपीय मेघ्नट कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणलं जातं तर महाद्वीपीय मेग्नतट म्हणजे काय बघा समुद्र समुद्र समुद्रतळापर्यंत कमी उताराचा भाग आहे सरासरी शंभर फॅदम खोली एक फॅदम एक पॉईंट आठ मीटर आहे ज्या समुद्राच्या किनारी पर्वत असतात तिथे मेघनतट कमी पडतो तो कमी असतो जगातील खनिज तेल नैसर्गिक गॅसचे एकूण वीस पर्सेंट उत्पादन या भागात होते मॅग्नेट समुद्र जीवजंतूने समुद्र असल्याने मासेमारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं जर विचारलं की सर्वात जास्त मासेमारी कोणत्या याच्यापैकी होते तर मॅग मॅग्नेट या ठिकाणी होते दुसरं बघा महाद्वीपीय डाळ किंवा उतार म्हणलं तर क्वांटिटी स्लोप म्हणलं जातं तर मॅग्नेट बघा समाप्तीनंतर उतार सुरू होतो तर मॅग्नेट व डाळच्यामध्ये एन्डेसाईट रेक आहे सरासरी दोनशे फॅदम एवढे आहे एक फॅदम म्हणजे एक पॉईंट आठ मीटर तर महाद्वीपीय उत्थान कॉन्टिनेंटल राईज म्हटलं तर समुद्राच्या तळाला अवशिष्ट पदार्थाच्या जमा झाल्याने काहीचा काहीसा वर उठलेला भाग म्हणजे उत्थान होय ह्या भागात उर्वरित ऐंशी टक्के खनिज तेल व नैसर्गिक गॅस मिळतो चौथा पाठ आहे महासागरीय कटक ओसेन रिड म्हणलं जातं महासागराच्या मध्यभागी हजारो किलोमीटर लांबीच्या व शेकडो किलोमीटर रुंदीच्या आंतरसागरीय पर्वतमाळा आढळतात त्यांना कटक म्हणतात म्हणजे महासागरामध्ये आपण बेटसुद्धा म्हणतो हजारो किलोमीटरचे काय असतात आंतरसागरीय पर्वतमाळा आतमध्ये असतात ओके ओशन रिज म्हटलं जातं काही ठिकाणी डोक्यावर आलेले असतात त्याला कटक म्हणतो अटलांटिक महासागर जगातील सर्वात मोठा कटक अटलांटिक रिज आहे हिंद महासागरात वाया आकाराचे कटक आहे तर बघा ज्या रिज शंभर मीटर उंचपेक्षा शंभर मीटरपेक्षा उंच असतात त्यांना सी माउंट म्हणलं जातं समुद्र टीला ज्या पर्वतात शिखर समतल असतात त्यांना गोव्यात म्हणलं जातं गोयाट म्हणलं जातं ज्वालामुखीय क्रियेमुळे लावारासाचे संचिन जे पर्वत महासागर दिसायला लागतात त्यांना बेट म्हणतो जसं की आईसलँड बेट हवाई बेट आणि जपानचं बेट एक आहे आंतरिक सागरीय गर्त मिड ऑसियन ट्रेम म्हटलं जातं हे महासागरातील सर्वात खोल भाग पुन्हा एकदा का सागरीय गर्त म्हणजे खोली आता हे महासागरातील सर्वात खोल भाग याची सर खोली पाच हजार पाचशे मीटरपर्यंत आहे प्रशांत महासागराचे सर्वात जास्त गर्द आढळतात त्यापैकी मर्याणा गर्त अकरा हजार तेहतीस मीटर आहे जगातील सर्वात खोल गर्द आहे हिंद महासागरात सुंडा नावाची गर्द आहे आता समुद्राच्या खोलीजवळ पाच हजार पाचशेपर्यंत पर्यंत मीटरपर्यंत आपल्याला कधी कधी पाहायला भेटते समुद्राची लवणता बघा शार्ता तर सॅलिनिटी याच्या क्वेश्चन हमखास विचारला जातो समुद्राच्या पाण्याच्या खारेपणाला लवणता म्हणतात समुद्राची सरासरी लवणता पस्तीस ग्रॅम पर हजार लिटरला आहे सोडियम क्लोराईडमुळे समुद्राचे पाणी काय होतं खारे होतं जो समुद्र चारही दिशेने जमिनीने गेलेला आहे व बाष्पभवन जास्त होते ते देश सर्वाधिक लवणता जास्त असते मृत म्हणतो ना मृतसागर सागर कॅस्पियन सागर पुन्हा एकदा का जे समुद्रात चारही दिशेने जमिनीत गेले कॅसपेन्सी म्हणलं आता डेड सी हे काय आहेत जमिनीच्या म मध्यभागी आहेत तर ह्यामध्ये काय होतं जास्त बाष्पीभवन जास्त होतं उष्णतेमुळं आणि लवणता सर्वाधिक असते याच्यामध्ये मृतसागर सागर आणि सी आहे लवणता वाढल्यास पाण्याची घनता वाढते त्यामुळे नदीपेक्षा समुद्रात पोणे सोपे जाते आता लवणता नियंत्रित करणारी कोणकोणती घटक आहे बघा म्हणजे सॅनिटरी म्हणतो ना कंट्रोल करणारे कोण कोणते कटके एक तापमान आहे पर्जन्य महासागरीय प्रवाह जर तापमान नाही दिलं तर बाष्पीभवन होणार नाही आणि सॅलिनिटी वाढणार नाही पण बघा तापमानामुळे काय होतं तापमान अधिक तर बाष्पीभवन अधिक होतं त्याच्यामुळे लवंता अधिक होते कपित तापमानास कमी लवंता असते पर्जन्य जरी झालं विषू बघा बघा त्या सुद्धा लवता आढळते जास्त पर्जन्य क्षेत्रात लवणता कमी असते कारण पावसाचे पाणी निस मिश्रित होते पण एकदा एका पर्जन्यामुळे काय होतं चुकून म्हटलं लवणता हे काय होते कमी होते कारण जास्त प पाऊस पडल्यामुळे काय होतं लवणता म्हणतो ना आपण ती मिश्रित होते पण काही ठिकाणी टेम्परेचर जास्त असणं त्या ठिकाणी टेम्परे पाऊस पण जास्त पडतो आपण कर्कवृत्त आणि मकवृत जर पाहिलं तर त्या ठिकाणी लवंत जास्त आढळते महासागरी प्रवाहधारा बघा ओसियन सी करण म्हणलं जातं महासागरी धारामुळे लवणता कमी जास्त प्रमाणात होत राहतात लवंताचे प्रकार आहेत बघा एक एन सी एल तर बघा लवण क्षाराचे प्रकार पाहू आपण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त एन सी एल आढळतं सत्याहत्तर पॉईंट आठ टक्के एम जी सी एल दहा पॉईंट नऊ टक्के एम जी एस ओफर चार पॉईंट सात टक्के कॅल्शियम सल्फेट तीन पॉईंट सहा टक्के आणि पॉटॅशियम सल्फेट म्हणजे के एस ओफवर टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट तर क्लोरीन तत्व सर्वात जास्त ओके क्लोरीन तत्व सर्वात जास्त प्रमाणात आढळतो विषुवृत रेषेवर कमी लवणता तर कर्कवृत मकर रेषेवर सर्वात जास्त लवंत आढळते ध्रुवावर सर्वात कमी लवणता आढळते त्यानंतर सर्वात जास्त लवंत बघा सरोवर कोण आहेत याच्यामध्ये बघा सरोवरमध्ये वन सरोवर तुर्कीला तीनशे तीस टक्के सॉरी तीनशे तीस पर्सेंटेज लवणता जगातील सर्वात खारे सरोवर आहे कोणतं वन सरोवर जर जगात सर्वात जास्त सरोवर आणि समुद्रामध्ये लवणता कोणाची जास्त आहे ओके त्याची पर्यायमध्ये तुम्हाला तुर्कीचं वान सरोवर देतील तर त्याचं उत्तर ते असणार आहे ते तीनशे तीस पर्सेंट आहे त्यानंतर मृतसागर इस्रायल जॉर्डनच्या दरम्यान हे दोनशे चाळीस पर्सेंट लवणता आ आढळते ओके हे हजाराच्या प्रमाणात कॅल्क्युलेट केली जाते मृ बघा प्रमुख रंग होते वान सरोवर आहे हे आपल्याला एकदा काय विचारलं होतं सिरियल लावायला सांगितली होती बघा ओके लक्षात ठेवा वान सरोवर मृत सा... सागर त्याला आपण डेट सी म्हणतो साल लेक अमेरिकेतला तांबडा समुद्र कॅस्पेन समुद्र हे त्याच्यामध्ये समुद्राच्या बाबतीत येतात ते आता महासागरीय जलप्रवाह व सेनकरण म्हणा जातं बघा समुद्र पाण्याच्या निश्चित दिशेने नदीसारखे वाहन आहे म्हणजे जलप्रवाह होय उष्ण जलप्राव वान करटच्या दिशेने ध्रुवाकडे येतात थंड जलप्रवाह हे विषुवृत्ताच्या रेषेकडे वाहतात पुन्हा एकदा ऐका उष्ण जलप्रवाह कुठे वाहतात तर ध्रुवाकडे वाहतात आणि थंड जलप्रवाह हे विषववृताकडे वाहतात सामान्यतः धारा महाखंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत व थंड धारा महाखंडाच्या पश्चिम किनाऱ्यालगत वाहतात आता जलधारा आपत्तीचे काय कारण आहेत बघा डिझास्टरचे तर समुद्र पाण्याची शारता वाढणे याच्यामधलं अंतर समुद्र पाण्याच्या घनतेमध्ये अंतर तापमानामध्ये विभिन्नता पृथ्वीची परिक्रमण वेग व वारे समुद्रकिनाऱ्याचा आकार हे त्याच्यामध्ये येतात आता पाहू अटलांटिक महासागराचे जलप्रवाह याच्यामध्ये पहिलं उत्तर अटलांटिक विषयवर धारा उष्णधारा विषयवरती रेषावरून वाहते आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्याकडे हे वारे वाहत राहतात ओके त्यासाठी तुम्ही मॅप समोर ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच वारे कळून जाईल आणि टॉपिक पण समजा फ्लोरिडीचा प्रवाह बघा उष्णप्रवाह मेक्सिकोच्या खाडीतून फ्लोरिडा राज्याच्या किनाऱ्याजवळून वाहते गल्फ सिम बघा प्रवाह मेक्सिकोच्या खाडीपासून एपासून पूर्व किनाऱ्याकडे वाहतं लॅब्रोडोरचा प्रवाह थंड प्रवाह कॅनडा व ग्रीनलँडच्यामधून डेव्हिस जलमार्गातून वाहतो या प्रवाहामुळे बर्फाचे मोठे मोठे तुकडे वाहतात पूर्वी ग्रँडलँड प्रवाह थंड प्रवाह या पूर्वीडच्या किनाऱ्यावरून वाहतात त्यानंतर उत्तर अटलांटिक ड्रिप म्हणलं तर नॉर्थ अटलांटिक ड्रिप प्रवाह या फ्लोरिडीचा प्रवाह व गल्फ सिमच्या एकत्रीकरणातून वाहतो हे प्राव ब्रिटनच्या समूहाकडे वाहतात त्यानंतर कॅनरी प्रवाह खूप महत्त्वपूर्ण आहे याच्या सुद्धा क्वेश्चन आहे थंड प्रवाह बघा पश्चिम युरोप पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत वाहत जाऊन विषयवृत्ताकडे वाहतात सीन व लॅबोरेटरी प्रवाह एकमेकांना न्यू फाउनलजवळ मिसळतात त्यामुळे काय होतं उष्ण व थंड पाणी मिसळल्यामुळे प्लबंग तयार होतं प्लॅनटॉन म्हटलं जातं आणि आकाशात धुके निर्माण होतं उष्ण आणि थंड हवा ज्यावेळी एकत्र येते बघा त्यावेळी काय होतं धुके निर्माण होतं यासाठी तुम्ही घरी ट्राय करू शकता उदाहरणार्थ तव्यावर तुम्ही तवा गरम करून घ्या त्याच्यावर थंड पाणी सोडावर त्यावेळी का तो धूर निघतो त्याला हायड्रोजन मुक्त म्हणतो तर त्याच टाईपचं ह्या ठिकाणी तयार होतं धुके निर्माण होतात मोठ्या प्रमाणावर हो काय होतं प्लॅन्टॉन त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं आणि मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते दुसरं त्यानंतर टॉपिक भाऊ दक्षिण अटलांटिक विषयतीय महासागरी प्रवाह याच्यामध्ये कोण दक्षिण अटलांटिक महासागरात कोणकोणते प्रवाह आहे बघा साऊथ अटलांटिक इकडं करंट म्हटलं तर ह्याच्यामध्ये विष्ण उष्ण प्रवाह आहे बघा विश्ववृत्ती रेषेला समंतर वाहतात पश्चिम आफ्रिकेकडून पूर्व ब्राझीलकडे वाहतात पश्चिम आफ्रिकेकडून कुठं पूर्व ब्राझीलकडे ब्राझीलचा प्रवाह बघा ब्राझीलकरण म्हणलं जातं प्रवाह हा ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यालगत वाहतात फळकरणचा प्रवाह यस म्हणलं जातं थंड प्रवाह हा अंटार्क्टिकाकडून दक्षिण अमेरिकेच्या अर्जेंटिनाकडे हे वाहतात पॉलकॉन वाहतात आणि तिथं सुद्धा प्लॅन्टॉन निर्माण होतं ओके धुके निर्माण होऊन प्लॅक्टॉन कारण हे थंड प्रवाह आणि उष्ण प्रवाह या ठिका या ठिकाणी होतात तर प्लॅन्टॉन हा काय आहे पॉकलँडचा जो प्रवाह आहे तो थंड प्रवाह आहे ओके त्यानंतर मासेमारी मोठ्या प्रमाणात बेंगुर्लाचा प्रवाह हा थंड प्रवाह आहे आता दक्षिण महासागरातील थंड प्रवाह पुन्हा एकदा दक्षिण महासागरातील थंड प्रवाह आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याल वाहतात दक्षिण विषुवृत्त प्रवाहाला मिसळतात दुसरं बघा प्रशांत महासागरीय प्रवाह पॅसिफिक ओसियन करण म्हणलं जातं याच्यामध्ये उत्तर प्रशांत विष्वृत्तीय प्रवाह नॉर्थ अटलांटिक इक्वेटर करण म्हणलं उष्ण उष्णप्रवाह या विश्ववृत्ताला रेषेला समांतर वाहतात क्युरेशिओचा प्रवाह प्रवाह आहे जपानच्या पूर्व किनाऱ्यावर वाहतात ओएशोचा प्रवाह ओएशो कोऑल्ड नावाने ओळखलं जातं थंड प्रवाह आहे बघा ओएशो आणि क्युरेशो काय प्रवाह आहे जे बघा ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे येते ते काय उष्ण प्रवाह असतात तो आहे जपानच्या किनाऱ्यावर वाहतो आणि ओएशिओ प्रवाह बघा ओके क्युरेशो म्हणजे विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे वाहतात ती उष्ण असतात आणि ओएशिओ हा ध्रुवाकडून येत असतो म्हणजे थंड प्रवाह आहे आणि ध्रुवाकडून कुठून येतो बेरिंगच्या समुद्रापासून जे रशिया व अमेरिकेच्या मधला पार्ट आहे तर बेरीनचं समुद्र म्हटलं जातं जपानकडे येणारा थंड प्रवाह आहे बघा क्युरेशिओ व थंड प्रवाह जपानजवळ मिसाळ्याने या प्रदेशाला या पाण्यात प्लॅनटॉन तयार होतं वातावरणात धुके निर्माण होतात हे क्षेत्र मासामारासाठी खूप प्रसिद्ध आहे उत्तर पॅसिफिक ड्रीप म्हणलं जातं याच्यामध्ये उत्तर पॅसिफिक विषुवृत्तीय प्रवाहाची एक शाखा आणि उत्तर अमेरिकेच्या अलगशा किनाऱ्यावरून ही वाहते आहे कॅलिफोर्नियाचा प्रवाह हा थंड प्रवाह आहे उत्तर पॅसिफिक कोणता आहे विषवृत्ती प्रवाहाची एक शाखा आहे म्हणजे एक उष्ण प्रवाह आहे कॅलिफोर्नियाची शाखा ही थंड प्रवाह आहे जी ध्रुवाकडून येत असते ते थंड असतात कॅलिफोर्निया प्रवाह उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगत वाहत जाऊन आम्ही उत्तर अमेरिकेच्या कुठं पश्चिम किनाऱ्याला काही वाद जाऊन उत्तर प्रशांत विषतीय प्रवाहात मिसळतात त्यानंतर दक्षिण प्रशांत प्रवाह उष्ण प्रवाह हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडून फिलिपिन्स पूर्व किनाऱ्याकडे वाहतात पुढचा पाठ आहे पूर्व ऑस्ट्रियाचा प्रवाह उष्ण प्रवाह ऑस्ट्रियाच्या पूर्व किनाऱ्यागत हे वाहतात पेरूचा प्रवाह याच्या विचारलं जातं एल निलो ला निलो याच्यावर डिपेंड आहे थंड प्रवाह बघा पेरूचा व सुद्धा म्हटलं जातं दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वाहतात पेरू प्र पिरू प्रवाहामुळे एल निलो ओला निलो तयार होतं तर पिरू जो प्रवाह आहे मूळ हा थंड आहे त्याच जागा कोण घेतो एल निलो घेतो अचानक उष्ण तयार होतो आणि एक प्रवाह वाव लागतो त्याला एल निलो प्रवाह म्हणतो आपण आणि दुसरं एक नावसुद्धा म्हटलं हा हमोड प्रवाह पण ते ॲक्च्युली तो सुरुवातीला थंड प्रवाह असतो आणि त्याची जागा काय होतं आच ती थंड हवा उष्ण हवेमध्ये कन्वर्जन होते त्याच्यामध्ये ते दोन्ही थंड उष्णाला एकच म्हटलं जातं पण मूळ तर प्रवाह हा थंड प्रवाह आहे लक्षात ठेवा जर विचारलं तर पिरू प्रवाह हा कोणत्या प्रकारचा प्रवाह तर हा थंड आहे पेरूच्या किनाऱ्यापासून एकशे शहात्तर किलोमीटरवर दूरताईवर उष्ण हवा उष्ण प्रवाह मिसळल्याने अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो व बाष्पीकरण होऊन पाऊस पडतो आणि ही क्रिया क्रिसमसच्या आसपास घडल्यामुळे याला चाइल्ड क्रिस्ट किंवा एलनिलो सुद्धा म्हणलं जातं एलनिलो भारताच्या माणसांवर विपरीत परिणाम होतो त्यानंतर हिंद महासागरातील प्रवाह याच्यामध्ये विश्ववृत्तीय उष्ण प्रवाह उष्ण इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावरून आफ्रिकेकडे वाहतात सोमलेचा प्रवाह हा उष्ण प्रवाह आहे सोमलेच्या किनाऱ्याकडून अरबी समुद्राकडे वाहतात अंगोरला किंवा अंगुलास धारा म्हणलं जातं कारण आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्या साईडने वाहतात मोजंबिक ही धारासुद्धा नावाने ओळखली जाते पश्चिम ऑस्ट्रेलियाचा प्रवाह वेस्ट ऑस्ट्रेलियन करंट म्हटलं जातं हा थंड प्रवाह आहे ऑस्ट्रेलियाकडून पश्चिम किनाऱ्याकडे हे वाहत असतात ओके okay. त्यानंतर अटलांटिक महासागरातले प्रवाह कोण कोणते आहेत या नावा उष्ण प्रवाह कोण कोणते आहेत एकदा शॉर्टमध्ये पाहू उत्तर अटलांटिक विश्वते प्रवाह प्लोरियाचा प्रवाह गर्ल्स स्ट्रीम उत्तर अटलांटिक ड्रीप दक्षिण अटलांटिक विश्वतीय प्रवाह आणि ब्राझीलचा प्रवाह हे काय आहेत अटलांटिकमधले आहेत प्रवाह थंडमध्ये अटलांटिकमध्ये कोणते लॅबोर प्रवाह पूर्वी ग्रँ ग्रीनलँड प्रवाह कॅनेरी प्रवाह पॉकलँड प्रवाह आणि बेंगुला प्रवाह आधी जे मी प्रवाह सांगितले बघा यासाठी तुम्ही ना जे समुद्रातील वारे बघा ते समोर चित्र ठेवा आणि उष्ण प्रवाह कोणते थंड प्रवाह कोणते आणि कोणकोणत्या कौन ठिकाणी लोकेशन वाईज लक्षात ठेवा आपल्याला डायरेक्ट चित्रावर दिले जाते हे कोणता प्रवाह म्हणून खाली पर्यायमध्ये दिले जातात ओके त्यानंतर प्रशांत महासागरातील प्रवाह याच्यामध्ये कोणकोणते प्रशांत म्हणजे पॅसिफिक सीमधले बघा उष्ण कोण कोणते आहेत उत्तर प्रशांत विष्वृत्ती प्रवाह क्युरोशिओ प्रवाह उत्तर प्रशांत द्वीप दक्षिण प्रशांत विषूर्ती प्रवाह पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह ओके हे कोणते आहेत उष्ण प्रवाह क्युरोशिओ लक्षात ठेवा आणि त्याच्याच साईडने ओशो प्रवाह थंड प्रवाह वाहतो जो ध्रुवाकडून बिरींच्या समुद्राकडून येतो आता प्रशांतमध्ये थंड प्रवाह बघा ओशिओ प्रवाह कॅलिफोर्निया प्रवाह पिरुको हंबड प्राव म्हणलं तर ओके समजलं आता हिंदू महासागरातील जे प्रवाह बघा हे पण माहीत पाहिजे विषुवृत्ती प्रवाह सोमालिया प्रवाह अँगुलास प्रवाह आणि थंड कोणते आहे पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह म्हणलं जातं जगातील सर्व बहुतांश वाळवंट पश्चिम किनाऱ्याला गगत आहे कारण या ठिकाणी थंड वा वारे काय होतात वाहतात क्वेश्चन विचारू शकतात की जगातील सर्वात बहुतांश वाळवंट हे पश्चिम किनाऱ्यालगत काय आहेत कारण दुसरं एक पर्याय की कारण या भागामध्ये थंड प्रवाह होतात यापैकी विधान कोणत्या बरोबर विचारत नाही ओके थंड प्रवाहामुळे पश्चिम किनाऱ्या वाहत असल्यामुळे काय होतात तिथं काय होतं वाळवंट तयार होतात आता भरती ओटी शेवटचा टॉपिक आहे टाईड अनुभव म्हणलं जातं आता भरती ओटी तुम्हाला सर्वांना माहिती आहे समुद्राच्या तळापासून पाण्याचे उठणे कमी होणे भरती ओटी असे म्हणतात चंद्राच्या आकर्षणामुळे होतं सूर्याच्या आक गुरुत्वाकांमुळे होतं पृप्तीच्या परिक्रमामुळे होतं विशेषतः काय चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे बळ सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बळाच्या तुलनेत जास्त असते चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त असतं नंतर जेव्हा सूर्य पृथ्वी एका शरीराच्या रेषेत येतात तेव्हा मोठी भरती होते आमावश्या व भरती येत असते आमावश्याला भरती सर्वात उंच असते जेव्हा सूर्य चंद्रपृप्ती हे नव्वद काटकोण्यात येतात तेव्हा लहान भरती असते त्यावेळी शांत समुद्र असतो पृथ्वीवर एका दिवसात दोनदा भरती दोनदा ओटी येते थी, ज्या ठिकाणी भरती येते त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरी भरती येत असते म्हणजे एखाद्या पॉईंटवरून त्या दोन्ही साईडला पाणी ढकल जातं म्हणजे एक्झाम्पल ठरलं तर अमेरिकेत जर आलं ओके त्या टायमाला भारतात सुद्धा काय येणार भरती येणार ज्या ठिकाणी म्हणजे डिग्री डिग्रीवरील लक्षात ठेवा एकशे ऐंशी डिग्रीला जर आलं तर दुसऱ्या साईडला नव्वद डिग्रीच्या आसपास येणार एक भरती ओटीला बारा तास सव्वीस मिनटे लागतात एका दोन भरती येतात दिवसातून तर एका ब भरती ओटीला बारा तास सव्वीस मिनटे लागत असतात त्याच्यानंतर बघा महत्त्वपूर्ण माहिती काय आहे तर बघा एक भरतीला किती काळ भरती ओटीला किती लागतो बारा ला तास ला सव्वीस मिनटे आता तुम्हाला चित्र आहे बघा कोणकोणत्या काटकोणामध्ये काट चंद्र सूर्यप्रप्ती हे सर्वांना माहिती आहे दिवसातून दोनदा भरती ओटी आली तर चोवीस तास बावन मिनटाचा कालवधी लागतो पण एकदा तर काय दिवसातून दोनदा भरती ओटी आली तर चोवीस तास बावन्न मिनटाचा कालवधी लागतो याचं कारण की चंद्राच्या आपल्या जागेपासून पुढे सरकणे आहे बाय ऑफ फेंड्री म्हण फेंडी म्हणलं जातं फोनची काडी फंडची काडी सॉरी पूर्व उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्याला जगातील सर्वात उंच भरती येते कोणत्या ठिकाणी बे ऑफ फंडी म्हणलं जातं फंडची गाडी जगातील सर्वात जास्त चार वेळा भरती ही इंग्लिश चॅनलमध्ये येते भरतीमुळे ईश्वरीची निर्मिती येते म्हणजे जे समुद्र तट येतो खणून निघतो जरी विचारलं तर समुद्र तट कशामुळे खरून निघतो तर हा भरतीमुळे खणून निघत असतो कारण मोठ्या प्रमाणावर पाणी समुद्र तळावर आपटत असतं मग तो बघा भरतीमुळे समुद्र परिवहन वर्षभर चालते भरतीमुळे समुद्रातील बहुरत्न बहुमूल्य रत्न आहे बघा समुद्रजीव किनाऱ्यावर येतात भरतीमुळे बंदराचे संचलन उदा संचलन होते म्हणजे घाण असते समुद्राच्या आतमध्ये जाती आणि जे तळ तट भाग असतो तो हो, स्वच्छ होत असतो उदाहरणार्थ बंदर आहे या ब या भरतीमुळे काय होतं म्हणतो ना व्यापार मोठ्या प्रमाणात चांगलं होतं आणि एकदम तट येतो स्वच्छ राहायला मदत होते ओके तर असा पाठ आपण पाहिला ओके यानंतर आपण खंडानुसार पाठ राहिले बघा वड जवावर तिसरा पाठ ते त्याच्यामध्ये कवर करू ओके तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला अजून सब्सक्राइब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ पण सर्वांना जय हिंद जय जाह महाराष्ट्र